नमस्कार. भवताल कट्टा या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अभिजित घोरपडे. भवताल कट्टाचं हे तिसरं सत्र. आपण जीवाणूंबद्दल बोललो, त्यानंतर मान्सून संदर्भात समजून घेतलं, आणि आज आपण माणसाच्या जन्माची गोष्ट समजून घेणार आहे. मित्रांनो, भवताल कट्टा चालवला जातो भवताल या मंचातर्फे. भवतालबद्दल आणि भवताल कट्टाबद्दल मी एक दोन मिनटात सांगतो आणि आपण विषयाकडे वळूयात. भवताल ही पाणी आणि पर्यावरण हे विषय लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठीची एक चळवळ, एक मंच. लोकांपर्यंत हे विषय पोहोचावेत याच्याबद्दलचे मुद्दे त्यांना समजावेत, त्याचबरोबर लोकांनी काहीतरी याच्यासाठी करावं, एक पाऊल उचलावं, या प्रकारे लोकांना उपक्रम देणारा हा मंच भवताल. आणि याच मंचावर आपण भवताल कट्टा हा उपक्रम घेतो. कट्ट्याचा उद्देश असा आहे की आपल्याकडे पर्यावरणाच्या, पाण्याच्या प्रश्नांवर, याच्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या प्रकारे काम करणारी अनेक मंडळी आहेत. काही कार्यकर्ते आहेत प्रत्यक्ष काम करणारे, काही त्यातले अभ्यासक आहेत, काही त्याच्यातले अनुभवी व्यक्ती आहेत, काही त्याचा विचार मांडणारे व्यक्ती आहेत, काही या प्रकारचं संघटन करणारे लोक आहेत. या सगळ्यांशी थेट संवाद साधता यावा म्हणून हा भवताल कट्टा उपक्रम. आज आपण भवतालच्या कट्ट्यावर माणसाच्या जन्माची गोष्ट ही आपण प्राध्यापक डॉक्टर सुभाष वाळिंबे यांच्याकडून समजून घेणार आहे. त्याआधी एक छोटंसं दरवेळचं काम. आपण या कट्ट्याच्या आधी लोकांना एक चॅलेंज देत असतो, म्हणजे ज्या विषयाबद्दल आपण समजून घेणार आहोत तो विषय लोकांना कितपत माहिती आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी काही प्रश्न देतो. तर यावेळेसुद्धा आपण प्रश्न दिले होते, 5 प्रश्न दिले होते. त्याच्यामध्ये ज्यांनी 5ही प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आहेत अशा लोकांचं आपण अभिनंदन करतो, त्यांची नावं वाचून दाखवतो. या प्रकारे ज्यांनी 5ही प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आहेत असे 7 आपल्याला लोक आढळलेले आहेत. त्याच्यामध्ये पुण्याचे सोपान मते, धाराशिवचे बाळराजे देशमुख, कळवा ठाणे इथले अक्षय कदम, आंबेजोगाईचे वेदांत वरवटकर, औरंगाबादच्या जयश्री श्रीवास्तव, पुण्याचे आरती कुमार वाघमारे आणि जळगावचे आदित्य योगेश बारी हे 7 जण आहेत. ह्यात 7 जणांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. मित्रांनो, आता आपण विषयाकडे वळूयात. आज डॉक्टर वाळिंबे आपल्याशी बोलणार आहेत, त्यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. प्राध्यापक डॉक्टर वाळिंबे हे अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानवशास्त्र आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र याचे गाढे अभ्यासक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजेच पूर्वीचं पुणे विद्यापीठ आणि पुण्यातलं आर्किओलॉजीच्या संदर्भात महत्त्वाचं एक अभिमत विद्यापीठ असलेलं डेक्कन कॉलेज, इथं त्यांनी 35 वर्षांहून अधिक काळ संशोधन केलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे, शिकवलेले त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. याशिवाय डेक्कन कॉलेजमध्ये आर्किओलॉजिकल ह्युमन स्केलेटल रिसर्चसाठीची एक अद्ययावत प्रयोगशाळा त्यांनी उभी केली आणि ही देशातली एकमेव प्रयोगशाळा. त्याच्यामुळं देशभरातल्या पुरातत्वीय ठिकाणांचे म्हणजे आर्किओलॉजिकल साईट्सचे जे जे काही मानवी अवशेष असतील, हाडं असतील, कवटे असतील, त्यांचा अभ्यास या ठिकाणी व्हायचा. या माध्यमातून डॉक्टर वाळिंबे आणि त्यांची टीम, त्यांचा गट यांनी मिळून जवळजवळ 65 आर्किओलॉजिकल साईट्सवरच्या या स्केलेटल्सचं, कवट्यांचं आणि अश्मींचं म्हणजे हाडांचं संशोधन केलं आहे, त्याचं अनालिसिस केलं आहे. आणि तो काळ जो आहे तो जवळजवळ 8000 वर्ष BC म्हणजे इसवी सन पूर्व 8000 ते इसवी सनाचा 800 असा 8800 वर्षांचा काळ आहे. एवढ्या कालावधीतल्या माणसाच्या अवशेषांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना लाभलेली आहे. देशातली एन्शंट DNA लॅबोरेटरी उभे करण्यामध्ये डॉक्टर वाळिंबेंची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. याशिवाय अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समित्यांवर ते तज्ज्ञ म्हणून सहभागी राहिलेले. डॉक्टर वाळिंबेंचा महत्त्वाचा अभ्यास जो आहे तो आहे माणूस जेव्हा शिकारी अवस्थेत, भटक्या अवस्थेत होता, हंटर गॅदरर आणि शेती अवस्थेत होता, त्यावेळेस त्याचं आरोग्य कसं होतं आणि त्याला पोषण कसं मिळायचं याच्याबद्दलचा त्यांचा महत्त्वाचा अभ्यास आहे. त्या निमित्ताने त्यांनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जेदार जर्नल्समध्ये वेगवेगळी आर्टिकल्स लिहिलेली आहेत. 60 आर्टिकल्स, 7 मोनोग्राफ आणि 1 पुस्तक त्यांच्या नावे आहे. भवतालशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. ते भवतालचे लेखक आहेत,
पाठीराखे आहेत आणि हितचिंतकही आहेत. इनफॅक्ट त्यांनीच आग्रह केला होता की आपण भोवताल कट्टा असा उपक्रम सुरू करू जेणेकरून लोकांशी आपल्याला एकत्र बोलता येईल, गप्पा मारता येतील. त्यामुळं ते श्रेय डॉक्टर वाळिंबेंना जातं. अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे, खूप सोप्या पद्धतीनं ते आपला विषय मांडतात याची प्रचिती खरं तर आपल्याला आता येईलच. मी जास्त वेळ न घेता डॉक्टर वाळिंबे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं आणि आम्हाला माणसाच्या जन्माची गोष्ट सांगावी. डॉक्टर वाळिंबे. सर्वांना माझा पहिल्यांदा नमस्कार. खरं म्हणजे या विषयावरती मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायला खूप आवडलं असतं, पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मला ते शक्य होणार नाही आणि त्यामध्ये भोवतालनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सगळे घरात राहा, सेफ राहा याची पहिल्यांदा आहे अशी अपेक्षा व्यक्त करून, अशी होप व्यक्त करून मी माझ्याला सुरुवात करतो, लेक्चरला सुरुवात करतो. आज आपण आपला विषय असं बोलण्याचा विषय आहे माणसाच्या जन्माची गोष्ट, म्हणजे स्टोरी ऑफ ह्युमन इव्होल्युशन. जेव्हा आपण ह्या ह्युमन इव्होल्युशनच्या मानवी उत्क्रांतीचा आपण विचार जेव्हा करत असतो तेव्हा ह्याला भरपूर असे मल्टिपल फॅसिट्स आहेत, खूप अंग आहेत. म्हणजे कोणी त्याची शारीरिक प्रगती कशी होत गेली याचा विचार करू शकेल, तर कोणी त्याची कल्चरल प्रगती कशी होत गेली तसा विचार करू शकेल, तर काही लोक काय करतील तर त्याच्या इकॉलॉजिकल सेटिंग म्हणजे कुठल्या इकॉलॉजिकल सेटिंगमध्ये तो तेव्हा होता त्याच्याबद्दल विचार करतील. त्याच्या आजूबाजूला काय जंगलं होती, कुठले प्राणी होते, कुठल्या सेटिंगमध्ये, जिऑलॉजिकल सेटिंगमध्ये डोंगरात राहत होता, दऱ्यात राहत होता वगैरे वगैरे, जंगलात राहत होता, असं अभ्यास करतील. काही लोक त्या कुठल्या डेट्स आहे म्हणजे तिथे केमिस्ट्रीचा वापर करतील, केमिस्ट्रीचा उपयोग करतील. तर आणि अलीकडे एक आलेलं एक महत्वाचं सायन्स आहे मॉलिक्युलर सायन्स, म्हणजे डीएनए बद्दल, त्या डीएनएचा सुद्धा कोणीही अभ्यास करू शकेल. तर आपल्याला थोडक्यात सांगायचं तर आपण जेव्हा मानवी उत्क्रांतीचा विचार करतो तेव्हा या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आपल्याला त्याचा शारीरिक, कल्चरल, जिओलॉजी, केमिस्ट्री, डीएनए वगैरे वगैरे विचार करायला पाहिजे. तर या सगळ्या अंगाचा आपल्याला विचार करायचा आहे मानवी उत्क्रांतीचा, आपण जन्माची गोष्ट जेव्हा सांगतो तेव्हा. आणि हा सगळा डाटा जर, हा या सगळ्याची माहिती जर तुम्हाला 40 मिनिटात 50 मिनिटात तुमच्यापर्यंत जर पोहोचवायची असली तर बऱ्याच गोष्टी मला अगदी अत्यंत थोडक्यात सांगायला पाहिजेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मला फारसं इलॅबोरेशन करता येणं शक्य होणार नाही. जर कोणाच्या शंका असल्या तर तुम्ही अवश्य विचार या प्लॅटफॉर्मवरती, ज्या ह्या विषयाच्या चौकटीत राहून ज्या ज्या शंकाचं मला उत्तर देता येईल ते मी अवश्य देईन. अदरवाइज आपण केव्हाही आपला डायलॉग करू शकतो. काही काही लोकांना हे कदाचित फार इनकम्प्लीट वाटेल कारण सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत इथं, त्यामुळे प्लीज बेअर विथ मी. माझा मी इथे ईमेल दिलेला आहे, आपण भोवताल कट्ट्यावरनं आपण केव्हाही एकमेकाशी संपर्क साधू शकतो. पण या विषयावरती अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, माझ्याकडे खूप नोट्स आहेत. जर कुणाला शेअर करायचे असल्या, म्हणजे कुणाला पाहिजे असल्या नोट्स, म्हणजे इंटरेस्ट असेल तर मला त्या शेअर करायला खूप आवडेल. तर ह्या ईमेलवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण माणसाच्या या गोष्टीकडे वळूया. आता ही माणसाची प्रगती आपल्याला हे करायची आहे, ट्रेस करायची आहे. तर ही ट्रेस करताना आपल्याला साधारण किती काळाचा विचार करायला पाहिजे तर अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण गेल्या साधारण 5 मिलियन इयर्स म्हणजे 500 लाख वर्षापूर्वीचा होय ना, सॉरी 50 लाख वर्षापूर्वीचा आपण 5, मला हे मिलियन शब्द जास्त आवडतो, तर 5 मिलियन वर्षाची आपण गोष्ट करणार आहोत, म्हणजे 50 लाखाची गोष्ट करणार आहोत. आता तुम्हाला एकदम वाटत की 50 लाख वर्षाचा इतिहास आपल्याला हे करायचा, म्हणजे केवढी केवढी मोठी फिगर आहे. पण असा आपण विचार करूया की आपण ह्या पृथ्वीच्या जन्मापासूनचा आतापर्यंतचा कॅलेंडर आपण विचार केला तर पृथ्वीचा जन्म, असं जिओलॉजी सांगतात की हे 4600 मिलियन इयर्स पूर्वी, म्हणजे 4.543 बिलियन इयर्स पूर्वी ही पृथ्वी जन्माला आली. आणि आपला सहभाग ह्याच्यामध्ये, आपलं अस्तित्व ह्या पृथ्वीच्या ह्या कालक्रमांमध्ये फक्त 0.001 इतकं कमी आहे. हे जे मी तुम्हाला आता सांगितलं ते सांगण्यासाठी मी आता एक अॅनॉलॉजी तुम्हाला इथे वापरतोय. तर असं आपण इथे इमॅजिन केलेलं आहे की पृथ्वीचा जन्म साधारण रात्री 12 वाजता झाला आणि आज आपण आहोत तो पूर्ण दिवस झाल्यानंतर 24 तासानंतर, आपण 24 तास झाल्यानंतर आपण आता इथे आहोत असा जर विचार केला तर हे पहा की या ठिकाणी माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी दिवस सुरू झाला, या ठिकाणी 12 तास संपलेले आहेत, दुपारी नून झालेली आहे, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, म्हणजे जवळपास पाऊण दिवस संपल्यानंतर इथं काहीही ऍक्टिव्हिटी नाहीये.
जर थोडेफार एक मल्टी एक सिंगल सेल्युलर म्हणजे अमिबा सारखे प्राणी जर सोडले, अमिबा सारखे जीव जर सोडले, तर हा सगळा पूर्णपणे कालखंड आहे, हा पृथ्वीचं जिऑलॉजिकल फॉर्मेशन पूर्ण होण्यासाठी गेलेला आहे. आता पहा की थोडक्यात पहा की हे फर्स्ट लँड प्लांट्स म्हणजे जमिनीवरच्या वनस्पती सुद्धा पहिल्यांदा रात्रीच्या 9:50 आल्या. फिशेस म्हणजे जे अक्वॅटिक जे जीव असतात मासे ते 10:07 आले. एम्फिबियन्स म्हणजे फ्रॉग सारखे जे असतात ते 10:26 आले. रेप्टाइल्स 10:41 आले. आता बऱ्याच जणांनी बहुतेक सगळ्यांनीच तो जॉरस पार सिनेमा बघितला असेल त्यामुळे त्यांना डायनॉसॉर्स हे नाव चांगलं माहित असेल ते कसे दिसतात वगैरे वगैरे. तर ते साधारण 10:57 आले आणि 11:40 तिथे होते. आणि आता आपण म्हणजे सस्तन प्राणी जो आहे तो 11:42 आला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला सहभाग म्हणजे आपण माणसं त्याला होमिनिड असं आपल्या विचार म्हणजे म्हणलं जातं. तर आपला सहभाग या पृथ्वीमध्ये आपला आपण हे केव्हा आलो होतं तर खरं सांगायचं तर 11:28:43 आणि या ठिकाणी आपण आलो. म्हणजे आपला इथला सहवास आपला इथला जो अस्तित्व आहे पृथ्वीच्या इतिहास संपूर्ण इतिहासाचा विचार करता आपलं इथलं अस्तित्व आहे ते पूर्णपणे 2 मिनिटं सुद्धा नाहीये. रादर 1 मिनिट आणि 15 सेकंद एवढंच फक्त अस्तित्व आपलं आहे. 90-95 सेकंदाच्या पेक्षा आपलं अस्तित्व इथलं जास्त नाहीये. आणि हा जो इतिहास आहे हा फक्त 0.001 ऑफ द अर्थ हिस्ट्री आपण कव्हर करतो. आपण ज्या आता आपण आपल्या ऍक्च्युअली विषयाकडे जाऊया. आपण ज्या क्लासमध्ये मोडतो की त्याला प्रायमेट्स असं म्हणतात. आता प्रायमेट्स मध्ये आपल्या बरोबर कोण कोण आहे त्याचा आपण विचार करूया. अगदी हे अगदी खाडीसारखे प्राणी जे छोटे आहेत ते ट्रीशूर ज्याला म्हणतात किंवा खाडीसारखे प्राणी आहेत. आणि बाकीचे माकडं एप्स आणखीन आपण जो बसतो एका ठिकाणी ठेवलेले आहेत. या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना अगदी स्पष्टपणे सांगायची आहे की आपल्या एक आपण एक मोठा गैरसमज करून घेतला असतो की आपले पूर्वज कोण. असं म्हणतात म्हणजे आता कुणीही सामान्य माणसाला प्रश्न विचारला की तुमचा पूर्वज कोण आहे तर तो लगेच सांगेल आम्ही माकडापासून तयार झालेलो आहे. वांद्रापासून काल परवा मी एक क्रॉसवर्ड सोडवलं त्या ठिकाणी क्ल्यू होता की तुमचा पूर्वज कोण. आणखी क्ल्यू होता वानर. तर त्याच्या त्या क्रॉसवर्ड मध्ये माकड हा शब्द बरोबर बसत होता. तर इतकं आपल्या मनामध्ये ते बिंबवलं गेलं आहे की आपण माकडापासून तयार झालेलो आहोत, उत्क्रांत झालेलो आहोत. आता खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला माकडं किंवा एप्स किंवा इवन हे त्रिशूर सारखे प्राणी किंवा खारीसारखे जे प्राणी दिसत आहेत हे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ब्रँचेसमध्ये पूर्णपणे इव्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे आजची दिसणारी खार किंवा आजचं दिसणारं माकड हे आपल्याच इतकं ते इव्हॉल्व्ह झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ते आपले भाऊबंद आहेत. ते आपले अँसिस्टर्स नाही आहेत म्हणजे ते आपले पूर्वज नाही आहेत, ते आपले भाऊबंद आहेत. आता ह्या सगळ्या म्हणजे हे माकडाची किंवा एपची गोष्ट वेगळी आहे पण अगदी खारीसारखे प्राणी सुद्धा विचार करा की त्यांना आपल्या बरोबर प्रायमेट्स मध्ये टाकायचं कारण काय आहे. तर आपण स्ट्रक्चरली ऑल ऑफ अस सगळे प्रायमेट्स आहेत वी आर डिझाईन्ड फॉर आर्बोरियल वे ऑफ लाईफ. आता म्हणजे काय तर आपण झाडावरती राहण्यासाठी योग्य अशा तऱ्हेनं शारीरिक रचना आपली झालेली आहे. वी आर सपोज टू स्पेंड अवर एंटायर लाईफ वी आर सपोज टू ईट स्लीप प्ले इन द ट्री कॅनोपी. आपण जर त्या झाडामध्ये राहूनच ह्या सगळ्या गोष्टी करणं स्ट्रक्चरली आपल्याला पाहिजेत. आपल्याला त्यासाठी डिझाईन केलेलं आहे परमेश्वराने. आपण जरी आता जमिनीवरती चालत असलो आपण असं विनोदाने म्हणतो की पाय आपले जमिनीवरच पाहिजेत नाही तरी देखील आपल्याला थेरॉटिकली आपण हे वी आर अडॉप्टेड फॉर लाईफ इन ट्रीज. आता तुम्ही विचार करा की आता हा जो प्राणी आहे बारका किंवा हा एप आहे आता आपल्याला जर झाडावर राहायचं असेल तर जमिनीवरती राहायला आपल्याला बॅलन्स वगैरे की फारशी अडचण येत नाहीये. पण जर आपल्याला झाडावर राहायचं असेल तर एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला हे करायला पाहिजे की झाडावर आता तुम्ही कुत्र मांजर झाडावर चालताना झाडाच्या फांदीवरती चालताना तुम्ही पाहिले असतील ते झाड जसे जमिनीवरती चालतात तसेच ते झाडावरती सुद्धा चालतात. त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय तर आपल्याला 5 बोट आहेत आणि 5 बोट जी आहेत ती आपल्याला त्याची इंडिपेंडंट मुवमेंट आपल्याला करता येते. स्वतंत्रपणे ती बोट हलवता येतात. आपल्याला ही जी नखं आहेत तुम्हाला आता मांजराची जी नखं असतात ती तुम्हाला माहिती आहे कुत्र्याची नखं ती माहिती आहे त्याला क्लॉज म्हणतात. त्याच्या ते क्लॉज जाऊन आपल्याच्या आपल्या आता बोटावरती नेल्स आलेली आहेत म्हणजे नखं आलेली आहेत. नंतर जेव्हा फांदीला आपण स्पर्श करतो तेव्हा आपल्याला स्पर्श ज्ञान चांगलं व्हावं म्हणून ह्या बोटाच्या टोकाला
अतिशय सेन्सिटिव्ह असे नर्व एंडिंग असतात. आणि सगळ्यात 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 महत्वाची गोष्ट एक आहे की आपला जो अंगठा आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या बाबतीत उत्क्रांतीमध्ये झालेली आहे. हा अंगठ्याने आपण प्रत्येक बोटाला वेगळा स्पर्श करू शकतो, याला टेक्निकली थंब अपोजिबिलिटी असं म्हणतात. एपमध्ये जर तुम्ही गेला तर आपल्या पायाचा हा जो पाय आपला आपलेली ग्रेट टो ह्याचा अपोजिबल नाहीये, पण ह्या ओरंगुटनमध्ये ग्रेट टू सुद्धा अपोजिबल, जसं थंब वरचा अंगठा अपोजिबल असतो तर ग्रेट टू सुद्धा अपोजिबल एप्स मध्ये असतो. तर जेव्हा ही जे प्रायमेटची मंडळी जी होती, तर ह्या ठिकाणी बघा हे अगदी लहान आपल्या क्लास मध्ये जे आणले इन्क्लूड केलेला जो प्राणी आहे बारका छोटा छोटा खारीच्या पेक्षा लहान आहे, ट्री श्रूज आहे हा, तर ह्याने सुद्धा ही जी फांदी आहे ही पकडलेली आहे, हा त्याच्यावरनं चालत नाहीये. असं पकडल्यामुळे त्या फांदीवरची आपली ग्रीप फार स्टेबल होती, आपल्याला पडायची भीती खूप कमी होती. ह्या तुम्हाला मगाशी सांगितलं की थंब अपोजिबिलिटीमुळं आपण बोटांनी आपल्या अंगठ्यांनी सगळ्या बोटांना स्पर्श करू शकतो, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या ग्रिप्स पॉसिबल असतात. आता ह्या जे ग्रिप्स दोन प्रकार पडतात, एकाला म्हणतात पॉवर ग्रीप आणि एकाला म्हणतात प्रिसिजन ग्रीप. म्हणजे पॉवर ग्रीप ह्या डाव्या बाजूला आहे ती पॉवर ग्रीप, असं पण एखादी गोष्ट पकडतो ती, आणि दुसऱ्या हातात जी पेन पकडतो ती पेन पकडणं म्हणजे ती पॉवर ग्रीप, त्याला प्रिसिजन ग्रीप असं त्याला म्हणतात. आपल्या ह्युमन कल्चरमध्ये जी जी काही आपण प्रगती करू शकलो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ऑफकोर्स वाटा आहे की आपलं डोकं फार चालायला लागलं, मोठं झालं, चालायला लागलं, ब्रेन ब्रेन पॉवर आपली वाढली, पण त्याच्या इतकंच कॉन्ट्रीब्युशन ह्या अंगठ्याचं आहे. हा अंगठा असा अपोजिबल यात पुरेसा नसता तर आपल्याला कुठलीही कल्चरल गोष्ट करता येणं शक्य झालं नसतं, इतकं ह्या अंगठ्याचं महत्व आहे. आता सुद्धा हा आपला बऱ्याच ठिकाणी एंट्रीला हा पासपोर्ट असतो. झाडावर राहण्यासाठी एक दुसरी गोष्ट आपल्याला करावी लागते की जेव्हा जमिनीवरती असतो आपण तेव्हा काही आपल्याला तसा पडायचा वगैरे प्रश्न नसतो, आपण बिंदास राहू शकत असतो. तसं रात्री जर तुम्हाला झाडावर राहायचं असेल तर फार मोठे पडायचा बिडायचा की आपण सरपटणारे प्राणी नाहीये तर तो पडायचा वगैरे प्रश्न असतो, त्यामुळे आपली लाईफस्टाईलमध्ये खूप चेंज झालेला आहे. आपण डायर्नियल लाईफस्टाईल असं त्याला म्हणतात. जे नॉक्टर्नल ॲनिमल असतात ते आर ऍक्टिव्ह ड्युरिंग नाईट, आपण डे टाइम मध्ये ऍक्टिव्ह असतो. आपल्याला कारण डे टाइम मध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळे भरपूर उजेड असतो, आपल्याला दिसत असतं, त्यामुळे पडायची भीती कमी असते. नंतर हे जे रात्रीच्या वेळेला ऍक्टिव्ह प्राणी असतात ते त्यांचा विश्वास नाकावरती म्हणजे सेन्स ऑफ स्मेल त्याला म्हणतात, ऑल्फॅक्शन त्याला म्हणतात, त्या सेन्स ऑफ स्मेलवर त्यांचा विश्वास जास्त असतो. अगदी हे नॉक्टर्नल प्राणी सोडून सोडा तुम्ही, पण एखादा साधा कुत्रा जो असतो तो सुद्धा तुम्ही त्याला काही खायला घातलं तर तो पहिल्यांदा त्याचा वास घेतो, मालकावर किती विश्वास असेल तरी खाण्याच्या पदार्थाचा तो वास घेतो मग तो खातो. कारण असं मानलं जातं एक साधा जातीचा नॉर्मल जातीचा कुत्रा सुद्धा 20,000 स्मेल्स तो आपल्यामध्ये सेव करू शकतो. म्हणजे आपल्याला एखादा माणूस आपण पाहिला आणखी त्यानंतर 10 तो परत दिसला तर आपण ते रिकलेक्ट करू शकतो, आणि या मार्गाला आपण 10 पाहिलेला आहे. तसाच 10 वर्षापूर्वी घेतलेल्या वासानी तो माणूस ओळखायची पॉवर त्या कुत्र्याकडे असते. जसं जसं डायर्नल लाईफस्टाईल होते तसं तसं आपला ह्या नाकावर आपल्याला तसं तसं आपण दिवसा राहत असल्यामुळे आपला जे उजेड आहे त्याच्यावरून आपल्याला दिसत असतं, त्याच्यामुळे आपला सेन्स ऑफ विजन म्हणजे दिसण्याची ही विजन आहे हा सेन्स आहे ह्याच्यावरती आपला विश्वास जास्त जास्त होत जातो. जसा सेन्स ऑफ विजनवरती विश्वास वाढत जातो तसा सेन्स ऑफ स्मेल म्हणजे ऑल्फॅक्शनवरचा विश्वास कमी कमी होत जातो, आणि त्यामुळे करस्पॉन्डिंगली ब्रेनमध्ये जो हिस्सा सेन्स ऑफ ऑल्फॅक्शनसाठी स्मेलसाठी वासासाठी जो असतो तो हळूहळू कमी होतो आणि सेन्स ऑफ विजनचा हिस्सा आहे तो मोठा मोठा हळूहळू होत असतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी झाली की आपल्याला याला म्हणतात स्टिरिओस्कोपिक विजन, म्हणजे आपल्याला 3D विजन आपल्याला इथे मिळते. आपल्याला ज्या दोन डोळ्यातनं आपल्याला दोन वेगळ्या वेगळ्या प्रतिमा दिसत असतात आणि त्या दोन प्रतिमा आपण एकत्र करून सिंक्रोनाइज करतो आपण, आणि ते एकत्र केल्यामुळे आपल्याला 3D पिक्चर दिसतं, आपल्याला डेप्थ परसेप्शन लागतं. म्हणजे असं विचार करायचा की एका फांदीवरती माकड आहे आणि त्याला दुसऱ्या फांदीवरती उडी मारायची आहे, तर ती उडी मारण्यासाठी जमिनीवरती असेल तर एखादा इंच पुढे मागे झाला तर काही फार फरक पडत नाही, त्याला काही फारसं लागणार नाही, काही होणार नाही त्याला. पण एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवरती त्या माकडाला उडी मारायची असली तर बरोबर त्याला आयडिया पाहिजे की आपल्याला किती ताकदीनं उडी मारायला पाहिजे, कशा आपल्या पायाची हालचाल व्हायला पाहिजे. तर त्यामुळे 3D विजन म्हणजे ती बरोबर डेप्थ परसेप्शन असल्यामुळंच त्याला एक्झॅक्ट अंतर कळतं. नंतर आणखीन एक आपल्याकडे एक कॅरेक्टरिस्टिक आहे आपली की आपल्याला कलर सेपरेशन आपल्याला करता येतं.
निळा रंग म्हणजे काय, हिरवा रंग म्हणजे काय, लाल रंग म्हणजे काय, असं मानलं जातं की ओल्ड वर्ल्ड मंकी जी स्टेज आहे म्हणजे साधारण 30 ते 40 मिलियन इयर्स पूर्वी, म्हणजे किती झाले 300 लाख वर्षापूर्वी ही कलर विजन आली. म्हणजे ओल्ड वर्ल्ड मंकीला आपण जो लाल रंग किंवा निळा हिरवा रंग जो आपण म्हणतो बरोबर त्याच रंगाचं परसेप्शन त्या ओल्ड वर्ल्ड मंकी स्टेजला एक ना तर दिसतच, पण त्या ओल्ड वर्ल्ड मंकीना सुद्धा त्या रंगाचं सेपरेशन करता येत होतं. आता हे का करता येत होतं, हे माकडं जे असतात ती अन्नासाठी हे करतात, हिंडतात. तर अन्नासाठी हिंडताना समजा दुसऱ्या ब्रँच वरती जाऊन तिथं फळ त्यांना दिसते, बाबा फळाचा आकार दिसतोय, त्यामुळे ते जंप मारून त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ते फळ आहे ते अजून कच्चं आहे, हिरवं आहे, अजून पिकलेलं नाहीये, खायला एवढं ठीक नाहीये, तर जाण्याचे श्रम असतात ते त्यांचे वायच जात. म्हणजे त्या ऑब्जेक्टचा वास घेण्याच्या अगोदर, ऑब्जेक्टचा वास घेण्याच्या अगोदर त्यांना ते कळू शकतं की या ठिकाणी जाणं वर्थ आहे का नाही. दुसरं एक या ठिकाणी एक मी वरती उल्लेख केलेला आहे की लॅक ऑफ डायटरी स्पेशलायझेशन. काही जे प्राणी असतात ते त्याला इन्सेक्टिव्होर्स म्हणतात, ते फक्त इन्सेक्ट्स खातात, काही फ्रुगिव्होर्स असतात, काही फ्रुट्स नुसते खातात. तर आपलं आपण ज्या ह्या मुद्दा मी परत पुढे विचारात घेईन, आपल्याला तसं काही नसतं, आपल्याला जे काही मिळतं ते आपण खातो, याविषयी आपण जरा थोड्या वेळाने बोलूया. नंतर एक दुसरी गोष्ट आपल्या प्रायमेट्स मध्ये असती की आपण कुत्र्या मांजरासारखी एकावेळेला 10 जीव जन्माला घालत नाही, आपल्याला एखादाच आपला जीव असतो आणि बाकीचे तुम्हाला चतुष्पाद प्राणी काही माहित असतील की जन्म झाल्या जे ते लहान बाळ असतं, म्हणजे काय त्याला म्हणतात वासरू जे असतं, गाईचं वासरू असतं, ते लगेच उड्या मारायला लागतं. तशी आपल्याकडे स्थिती नसती, जन्म झाल्यावर काही वर्ष ते लहान बाळ असतं ते आई वडिलांच्या वरती, नंतर ग्रँड पेरेंट्स वरती, शेजार पाजाऱ्यांच्या वरती, त्यांच्या फ्रेंड्स बद्दल ते डिपेंडंट राहत असतं. आणि हा जे डिपेंडन्सी पिरियड आहे हा ट्रेनिंगसाठी अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक पिरियड महत्वाचा असतो, त्याला प्री नेटल फेस असं म्हणतात. आईच्या गर्भामध्ये जो गर्भ जो असतो तो राहण्याचं ते हे जे आहे, हा जो मी आता दाखवतो या ठिकाणी ही जी लाईन आहे ही लाईन ऑफ बर्थ आहे, आणि हा जो खालचा भाग दिसतोय याला गेस्टेशन पिरियड असं म्हणतात. हा जो खालचा भाग या ठिकाणी काही आठवडे मानवी गर्भाला आईच्या गर्भ आईच्या ह्याच्यामध्ये आईच्या गर्भामध्ये मानवी जीवाला आईच्या जीवामध्ये राहायची राहायची जी जास्त काही आठवडे मिळतात, त्यामुळे तिचं ब्रेन डेव्हलपमेंट भरपूर जन्माच्या वेळेलाच भरपूर झालेली असते. हा आपल्या लोअर मंकी मध्ये, ज्याला लोअर मंकी म्हणतात, आणि आपल्यामध्ये एक फरक असतो की लोअर मंकी मध्ये आयुष्याच्या शेवटपर्यंत जी फिमेल असते ती कन्सिव्ह करू शकते, ती तिला गर्भधारणा करू शकते. तशी हायर एप्स मध्ये, म्हणजे एप्स मध्ये आणखीन आपल्या हायर मंकी मध्ये, हायर प्रायमेट्स मध्ये, म्हणजे एप्स मध्ये आणि आपल्यामध्ये नसते. हा जो पोस्ट मोनोपॉज फेस आहे हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आजी आजोबांचा रोल म्हणतो हा आपल्या ह्या रोलमुळे आपल्याला आवश्यक पॉसिबल असतो. आता मगाशी मी तुम्हाला म्हणलं की कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज, मी तुम्हाला म्हणलं होतं ह्या याच्यासाठी अन्नाच्या साठी आपण म्हणत होतो, आपल्या इव्होल्युशनरी सक्सेस मध्ये असा काउंट करतात जसं क्वांटिफिकेशन, हा ही गिव्हन स्पीसीज ही इव्होल्युशन मध्ये सक्सेसफुल झाली आहे की नाही हे कसं ठरवलं जातं झूलॉजीमध्ये, तर आपल्याला जे हवं ते फूड, जे हवं ते अन्न कमीत कमी एनर्जी खर्च करून मिळालं पाहिजे. एक साधं लॉजिक आहे, आपल्याला जास्त एनर्जी खर्च करावी लागली तर आपल्याला जास्त खावं लागेल, त्यामुळे कमीत कमी एनर्जी खर्च करून आपल्याला हवं ते फळ, हवं ते फूड हवं ते अन्न आपल्याला मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट आवश्यक असते आपल्याला सर्व्हाइव्हल फ्रॉम प्रेडेशन प्रेशर, म्हणजे आपल्याला कोणी भक्ष, आपल्याला कोणी भक्ष म्हणून वापरू नये, आपल्याला कोणी खाऊन मजा करू नये, म्हणून आपल्याला आपल्याला संरक्षण करता यायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे की वी शुड बी एबल टू कॉन्ट्रीब्युट साइजेबल अमाऊंट ऑफ अवर जेनेटिक इनपुट टू द नेक्स्ट जनरेशन, म्हणजे आपल्याला जास्त मुलं जन्माला घालायची आपल्याला शक्य जास्त आपल्याला स्किल पाहिजे आपल्याकडे, जेवढे जास्त मुलं होतील तेवढं आपलं जेनेटिक मटेरियल पुढच्या ह्याच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होऊ शकेल. आता ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी, 1, 2, 3 ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला काहीतरी एक स्पेशल स्किलची आवश्यकता असते. असं काही स्पेशल स्किल पाहिजे की बाकीच्या लोकांच्या ते नाहीये, आणि असं एखादी कुठली स्पेशल गोष्ट आहे, आपल्याला कुठलाही एक असा पुढे स्किल असेल ज्याच्यामुळे आपल्याला फक्त 1% कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज जरी मिळाला तरी असं मानलं जातं की दुसरी आपल्याला कॉम्पिटिंग स्पीसीज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फूडसाठी, ती आपण दुसऱ्या 30 जनरेशन मध्ये ती स्पीसीज टू पूर्णपणे एक्सटेंड करू शकतो, एवढी पॉवर 1% कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाची स्किल मगाशी तुम्हाला म्हणलं होतं ना
की आपल्याला जे हवं ते अन्न, हवं ते सिटिंग आपल्याला मिळवायची, एक आपल्याकडे धमक पाहिजे, एक म्हणजे आपण तेवढे हुशार पाहत किंवा आपल्याकडे थोडी मसल पॉवर पाहिजे. आणि ह्या दोन गोष्टी, या दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर नसल्या तर सगळ्यात चांगला मार्ग, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे जे काही आपल्याला मिळतं त्याच्यात समाधान मानून घ्यायला पाहिजे. आपल्याकडं एक लंगूर नावाचं एक काय माकड असतं, तर ते माकड अत्यंत दुर्बळ असतं, तसं शारीरिकदृष्ट्या अत्यंत दुर्बळ असतं, पण ते बलिष्ठ जे बलवान जे माकडं असतात किंवा एकसारख्या त्याच्या जंगलामध्ये सुखकान राहू शकतं, कारण त्यांचं फूड ऑप्शन काहीच नाही. त्यांना फूड ऑप्शन म्हणजे ते झाडावरनं पडलेली पिकलेली पानं असतात, ते खाऊन सुद्धा जगू शकतात, जे बाकी कुठलाही प्राणी घेणार नाही. हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं होतं, आपला काही बोलण्याचा विषय नाहीये. तर आता 1% कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज ज्या ठिकाणी हे माकड आहे, हे असं हे दिन सुद्धा पकडले ते बघा. आता हे चालताना अन्नाच्या शोधासाठी समजा माकड निघालं, तर त्याला अशी फायंदी, अशी ब्रँच त्याला घ्यायला पाहिजे की जे स्वतःच ते त्या माकडाचं वजन पेरू शकतं, एवढी मजबूत त्याला फांदी लागल ज्याच्यावरनं ते चालत जाऊ शकेल आणि आपल्या फळापर्यंत जे काही आहे त्याला खायचं आहे तिथपर्यंत पोहोचू शकेल, इन्सेक्ट्स असतील म्हणा वगैरे वगैरे. पण हा एप हा कसं करतो, हा एप तुम्हाला मागाशी सांगितलं की आपल्याला ग्रेट टू अपोजिबल नाहीये आपला, पण एप मध्ये हा त्यांचा ग्रेट टू सुद्धा अपोजिबल असतो. आता हा गिबन नावाचा जो प्राणी आहे सगळ्यात परफेक्ट ब्रॅकिएटर आहे तो. ब्रॅकिएटर म्हणजे हे लोमकाळणं खाली, आपलं हे माकडं फांदीच्या वरती त्यांचं वजन असतं, यांचं वजन फांदीच्या खाली असतं. तो एका हाताने तो फांदी पकडतोय, उरलेल्या तीन हातांनी तो तीन ब्रँचेस वरची जी फळं असतात किंवा जे काही टेंडर लीव्स असतात ते फूड तीन उरलेल्या तीन लिम्सनं ते कलेक्ट करू शकतो, गोळा करू शकतो, खाऊ शकतो. ह्या प्रकारच्या लहान, याला टर्मिनल ब्रँच फीडिंग असं म्हणतात, सांगितलं तुम्हाला. आणि ह्या प्रकार ह्या ठिकाणी असणारं अन्न हे टोटली इनएक्सेसिबल या माकडांसाठी असाल, कारण ह्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही स्कोपच नाहीये, कारण त्यांना ही मजबूत फांदीच मिळत नाहीये. आपण काय करतो, आपण चालत असतो आणि जमिनीवरचं पडलेलं जे अन्न असतं ते ह्या माकडांना किंवा ह्यांना अव्हेलेबल नसतं, त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आपण याच्याविषयी नंतर बोलणारच आहोत. आता आपण एपची आणखी ह्युमनची कम्पॅरिझन करतो. इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण तुम्ही सर्कसमध्ये गेला तर तुम्हाला हत्ती सुद्धा दोन पायावरती चालताना दिसतो. एप तर चालतोच चालतो, पण त्यांच्या चालण्यामध्ये आणि आपल्या चालण्यामध्ये एक फरक असतो. आपलं हे जे मधलं स्केलेटन आहे, एक्सिकल स्केलेटन असं म्हणतात. आता हे एप्सचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, आता हा शब्द याला मराठी काय म्हणायचं मला माहिती नाही, पण वजन ह्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतात. हा एप्सचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हत्तीचा तर आणखीन वर असतो, पण हा या ठिकाणी आहे. पण आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दोन पायाच्या मध्ये या ठिकाणी आहे. असं असल्यामुळं जेव्हा हत्ती चालतो किंवा एप चालतो तेव्हा त्यांचं सगळं अंग त्यांना असं असं हलवावं लागतं, डावीकडे उजवीकडे असं लॅटरल मुव्हमेंट्स त्याला म्हणतात, ते करावं लागतं. तसं आपल्याला न करता आपल्याला सरळ रेषेमध्ये मधलं स्केलेटन न हलवता चालता येतं. त्यामुळं आपल्याला लांबवरती म्हणजे खूप अंतर आपल्याला चालत किंवा पडत काढता येतं. हे आपल्याला ऍक्सेल स्केलेटन न हलवण्याचा आपल्याला काही जरूर नसल्यामुळं. नंतर या फिमरची पोझिशन कशी आहे, ही एप्स हे ह्युमन फिमर हे असं आहे, थोडंसं आतल्या बाजूला गेलेलं आहे आणि एप्स फिमर हे खाली असतं, ह्याचा अँगल सुद्धा फार महत्वाचं बायपेड गेटसाठी. आपलं हे बायपेडॅलिझम म्हणजे दोन पायावरती उभं राहणं, पेडॅलिझम म्हणजे पाय, बाय म्हणजे दोन पायावरती उभं राहणारे प्राणी. आपण जे चालतो दोन पायावरती त्याला बायपेड गेट म्हणत नाही, त्याला बायपेड स्ट्रायडिंग गेट असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण चालतो तेव्हा ऍक्च्युअल चालतो तेव्हा जेव्हा आपण पाऊल टाकतो म्हणजे स्ट्राइड टाकतो ते आपलं पूर्ण वजन ह्या एका पायावरती आलेलं असतं. तर ही जी क्रिया आहे आपण बॅलन्स घालवत नाही, सरळ रेषेत चालायचं असतं आपल्याला विदाउट मुव्हिंग विथ ह्या लॅटरल मुव्हमेंट्स न करता ऍक्सेल स्केलेटनच्या, तर त्या शक्य होतात. म्हणून केवळ आपण कमी एनर्जी खर्च करून चालू शकतो आणि बरंच अंतर चालू शकतो या स्ट्राइडिंग गेटमध्ये. या ठिकाणी काही चित्र ठेवलेलं नाही आहे मी, पण हे बायपेड गेट आणखी स्ट्रायडिंग बायपेड गेट हा जो चेंज आहे जमिनीवरती फांदीवरचा माणूस जमिनीवरती का आला, म्हणजे फांदीवरचा प्रायमेट आपल्या भाऊबंधाला सुद्धा आपण जमिनीवरती का आलो, कदाचित असं झालं असेल की फांदीवरती जी फळं आहेत ते घेण्यासाठी खाण्यासाठी खूप माकडं मागं लागलेली आहेत, खूप एप्स आहेत, तिथं माणसासारख्या प्राण्यांसाठी निभावं लागणार नाही आहे. तर हळूहळू तो प्राणी हळूहळू खाली त्यांचं लक टेस्ट ट्राय करण्यासाठी म्हणून तो खाली हळूहळू खाली उतरला, कदाचित फॉरेस्ट इथे नॉट झालेला असेल. आता पहा की आपण स्ट्रक्चरली, मागाशी मी तुम्हाला सांगितलं असं, आपण स्ट्रक्चरली वी आर अडॉप्टेड फॉर लाईफ इन ट्रीज. जेव्हा आपण जमिनीवरती येतो तेव्हा आपण आपल्या इनहॉस्पिटेबल क्लायमेट मध्ये असतो, आपण त्या ठिकाणी राहायला योग्य नाहीये. त्यामुळे काय, तिथं आपल्याकडे डेफिनेटली
आपण जास्त वेळ आपण जेव्हा माकडं एका झाडावरून उतरून दुसऱ्या झाडाकडे जेव्हा जातात तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की माकडं खाली उतरतं आणि पळत 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 ते ट्राय टू स्पेंड ऍज लेस टाइम ऍज पॉसिबल ऑन ग्राउंड. ते ताबडतोब दुसऱ्या झाडावरती जातं कारण झाडावरती जास्त सेफ वाटतं. आपण तसं करू शकत नाही. आपण बायपेड आहोत, बायपेड स्ट्रायडिंग गेट आपलं आहे, आपण फार वेळ करू शकत नाही. असं होतं की आपण प्रेडेशन प्रेशरमध्ये आपल्यावरती कुत्रं मांजरं एकदम टायगर किंवा लायन आपल्यावरती अटॅक करायला नको, पण कुत्रं सुद्धा आपल्या अंगावर येऊ शकतं. अशा वेळेला आपण काय करतो की एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी होते की आपला चालण्याची जी क्रिया आहे त्याचं काम, आता आपण त्याला पाय म्हणतो पण हाइंड लिम्ब जे आहेत आपले खालचे पाय आहेत त्या दोन पायावरती आपण चालतो. म्हणजेच काय होतं, आपले दोन हात आहेत दे आर टोटली फ्रीड फ्रॉम लोकोमोटरी ड्युटीज. लोकोमोशन म्हणजे चालणं, लोकोमोटरी ड्युटीज. त्यामुळं जर आपल्या अंगावर एखादं कुत्रं आलं तर आपण पटकन एखादी खाली खालच्या ग्राउंडवरचा एखादा दगड घेऊन त्या कुत्र्याला मारू शकतो किंवा एखादी काठी घेऊन त्याच्या पाठीत मारू शकतो. तर हा नक्की अशा प्रकारचा यूज हा सगळ्यात पहिला नेचरल ऑब्जेक्टचा सर्वाच्या सेफ्टीसाठी झाला असेल किंवा फूड झाडावरची फांदीवर एखादं फळ काढण्यासाठी म्हणून झाला असेल. आता तुम्ही एक विचार करा, हा जो पॉईंट आपण रनिंग हा चौथा पॉईंट घेतो या ठिकाणी, आता तुम्ही असा विचार करा की समजा आपल्याला 1 किलोमीटर जायचं अंतर आहे, समजा ते आपल्याला कमीत कमी वेळ ग्राउंडवरती काढायचं आहे, तर कमीत कमी वेळ काढण्यासाठी 1 किलोमीटर अंतर सांगण्यासाठी एखादा चांगला धावपटू असला तर त्याला एक तो 5-7 मिनिटं कदाचित लागणार मी त्याला, पण माझ्यासारखा माणूस हळूहळू चालणार तो त्या ठिकाणी जायला मला कदाचित 15 मिनिटं लागेल. जर आम्हाला 5 मिनिटं 15 मिनिटं लागतात तेव्हा माझ्यावरती प्रेडिशन प्रेशर जास्त असणार. जर चालण्यामध्ये जर मला एनर्जी मला समजा एक 50 अगदी मी रफ फिगर सांगतोय 50-60 मला जर कॅलरीज खर्च कराव्या लागणार असल्या तर ते पळत तेवढं अंतर जाण्यासाठी मला कदाचित 250 कॅलरीज खर्च करायला लागतील. मला कमी वेळ माझा ग्राउंडवरती जाईल पण मला कॅलरी माझं कन्झम्पशन खूप जास्त होईल. अशा वेळेला काय होतं, माझे कॅलरी कन्झम्पशन जास्त झाल्यामुळं मला तेवढी एनर्जी मिळवण्यासाठी खूप जास्त खावं लागेल. तर माणसामध्ये आपण जास्त वेळ चालू शकतो, ग्राउंडवरती चालू शकतो आणि स्वतःला वी आर आपण प्रेशर प्रेशरपर्यंत कोपअप करू शकतो कारण आपले दोन हात फ्री असतात. आपण या अंगठ्याचा कमकुजुटीचा वापर करून कुठलाही नेचरलचा ऑब्जेक्ट आपल्या सेफ्टीसाठी अन्न मिळण्यासाठी करू शकतो. दुसरी एक गोष्ट जाताना सांगतो, आपल्या विषयाशी फारशी संबंधित नाहीये पण जे प्राणी जमिनीवरती असतात ते आकारण साधारण मोठे असतात. हे एक जनरल स्टेटमेंट आहे कारण असं आहे की एखादा कुत्रा असतो तर एक लहान एखादी लहान कुठला प्राणी असला तर त्याच्या अंगावरती पटकन ते जाईल, पण एखादा मोठा बलदंड जर प्राणी असला तर त्याच्या अंगावर भोगण्याच्या अगोदर तो कुत्रा सुद्धा विचार करेल. म्हणून साधारण नोशनली जे जमिनीवर राहणारे प्राणी असतात जास्त वेळ खातात प्राणी ते आकाराने जराशे मोठे असतात, त्याला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणतात. मॉलिक्युलर लेव्हलला काय होतं जसं आपण जरा विचार करूया, या प्रॉझिबियन्स हे जे शब्द दिसतात प्रॉझिबियन्स किंवा निवड मंकी ओळवड मंकी गिबन वगैरे वगैरे हे जे आहेत हे आपल्या प्रायमेटचे आपले आपल्या क्लासमधले प्रायमेट ग्रुपमधले आपले सहभागी आपले मित्र आहेत. मगाशी तुम्हाला स्लाइड दाखवली. तर मॉलिक्युलर लेव्हलला, मॉलिक्युल हा शब्द माहीत असेल सगळ्यांना पण साधारण सगळ्यांना समजणारा शब्द म्हणजे डीएनए लेव्हलला, आपल्यात आणि या अगदी खालच्या प्राण्यामध्ये 58% आपल्याकडे सिमिलॅरिटी आहे. काय अनुवंशिकता ह्याच्यामध्ये 58% आपल्याकडे सिमिलॅरिटी आहे. तर चिंपॅन्झीमध्ये अगदी आपण ह्या ठिकाणी गिबनमध्ये 94% आहे, मोठ्यामध्ये 91% आहे आणि आपल्या सगळ्यात क्लोजेस्ट रिलेटिव्ह म्हणजे चिंपॅन्झी त्यांच्यात आणि आपल्यात 97.6% सिमिलॅरिटी डीएनए लेव्हलला आहे. आता हा जो अभ्यास आहे हा मॉलिक्युलर लेव्हलचा, ह्याच्यामुळे काय होतं एक मॉलिक्युलर क्लॉक त्याला असं म्हणतात. या मॉलिक्युलर क्लॉकमुळं ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण आपले भाऊबंदापासून वेगळे झालो, हा ओरंगउटन नावाचा जो एप आहे एशियन एप आहे ह्याच्या आपल्या ही जी आहे फाईल ही जी उभी रेघ आहे या ठिकाणी दिसती ही ह्युमन फॅमिली या ठिकाणी टाइम स्केल आहे, हे 6 मिलियन इयर्स मध्ये टाइम स्केल आहे. 16-18 मिलियन इयर्स पूर्वी हा ओरंगउटन इथून बाहेर पडला. गोरिलाचं सेपरेशन आपल्या ह्या काळामध्ये या मधल्या ब्रँचमध्ये गोरिला चिंपॅन्झी आणि आपण होमिनिड म्हणजे आपण आपलं नाव होमोसेपियन आपल्या तिघांचा कॉमन पूर्वज या ठिकाणी होता. 8-10 मिलियन इयर पूर्वी हा गोरिला वेगळा झाला. या ठिकाणी चिंपॅन्झी आणि आपला कॉमन पूर्वज होता. चिंपॅन्झी 6.3-7.7 या ठिकाणी चिंपॅन्झी बाजूला झाला आणि या ठिकाणी फक्त आपण राहिलो. याला होमिनिड असा आपल्या एक ब्रॉड आपल्या जसं आपल्याकडे मोठी कास्ट ग्रुप असतो ना तसा आपले आपली ही जात आहे आणि ह्या क्लास जातीमध्ये आपण आहोत सगळे. ह्याच्यामध्ये एक अफ्रानिसिस इरेक्टस वगैरे वगैरे सगळी मंडळी ज्या गोष्टी आपण बोलणार आहोत
त्या गोष्टीची आपण सगळं ह्या दिशेचा आपण आता प्रवास करणार आहोत. याला होमिनिड असं म्हणतात. आपलं बायोलॉजिकल नेम होमो सेपियन्स आहे. आता साधारण काय होतं की माणूस पहिल्यांदा उभारायला काय उभारायला शिकला का आपलं इव्होल्युशन ऑफ ब्रेन, म्हणजे आपण हुशार आधी झालो का आपण उभारायला आधी शिकलो, ह्या गोष्टीवरती बरेच वर्ष बरेच काही दशक म्हणजे 18व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये आणि रादर 20व्या शतकाच्या सुद्धा अगदी पूर्वार्धामध्ये पहिले 10-20 वर्ष हा एक मोठा वाद होता. एका काही लोकांचं असं म्हणणं होतं की आपण आधी हुशार झालो आणि हुशार झाल्यामुळे आपण चालायला शिकलो. या चालायला शिकण्याची क्रिया आहे ही साधारण 5.5 मिलियन इयर्स पासून आपण चालायला सुरुवात केली होती, दोन पायावर उभारायला सुरुवात केली होती. आणि ही तर 2 मिलियन इयर्स म्हणजे 20 लाख वर्षापूर्वी साधारण परफेक्ट इरेक्ट पोश्चर जसे आपण चालतो त्याची चालण्याची कपॅसिटी साधारण 2 मिलियन इयर्स पूर्वी झाली. आणि इव्होल्युशन ऑफ ब्रेन हा ब्रेन साईज साधारण या 2.5-3 ह्या दरम्यान ब्रेन वाढायला सुरुवात झाला आणि हा आत्ताचा आपला ब्रेन इथं आलेला आहे. तर आधी आता हे नक्की झालेलं आहे आपल्याकडे की इरेक्ट पोश्चर हे आपण आधी उभं राहिलो आणि मग आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंट सुरू झाली. आता हा मुद्दा इथं विचारात घ्यायचं कारण एक महत्वाची गोष्ट इथं झालेली होती की चार्ल्स डार्विन या नावाची ग्रहसंस्कारांना माहीत आहे. डार्विन एक इव्होल्युशनमध्ये बायोलॉजिकल सायन्समध्ये एक जवळपास सगळ्यात मोठी असामी किंवा अगदी मोठ्या 3 मध्ये असे गणना होती. हा एक इव्होल्युशनचा एक मोठा सायंटिस्ट होता आणि तोच नव्हता तर त्याच्या आजोबा सुद्धा इव्होल्युशनमध्ये त्याला इरॅसमस डार्विन त्यांना म्हणतात त्यांचे आजोबा तेच त्यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे इव्होल्युशनरी सायन्समध्ये खूप आहे. तर या डार्विन या ग्रस्त त्यांना एक मोठा राजाश्रय होता. राजे दरबारी त्यांचं इंग्लंडच्या राजामध्ये खूप मोठं वजन होतं त्या ठिकाणी दरबारी आणि ते तसे खूप हुशार होते आणि खूप श्रीमंतही होते. त्यांनी 20व्या वर्षी जगाच्या सफारीला निघाले. ते एक बोटीनं निघाले आणि त्या निघाले ते आणि 5 वर्ष त्यांनी जगाची सगळी सफर केली. आणि त्यानंतर त्यांच्या अनुभवाने जे साधारण 22 वर्षाचा असताना 1831 ते 1836 मध्ये ते 5 वर्ष जगाच्या सफरीला त्या बोटीतनं गेले होते आणि ते परत आले आणि त्यानंतर त्यांनी खूप त्याच्यावरती फर्दर संशोधन केलं आणि त्यानंतर त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी एक पुस्तक लिहिलं. ते आमच्या इतिहास आमच्या बायोलॉजिकल सायन्समध्ये अतिशय म्हणजे जवळपास सगळ्यात म्हणजे पहिली 3-4 पुस्तकं महत्वाची काढली तर त्यात येईल. त्याला ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज ते 1859 मध्ये पब्लिश झालेलं पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचा उल्लेख मुद्दाम करण्याचं कारण इथे असं आहे की ह्या ग्रहस्थाने असं सांगितलं की आपण जे आहोत ते आपला वंशज हा आफ्रिकेमधून आलेला आहे आणि आपण माकडापासून उत्पन्न झालेलो आहे. म्हणजे पूर्वी ख्रिश्चनिटी हा सगळ्या जगावरती राज्य करतो त्याचा मोठा पगडा होते की आपण जे आहोत तसं युनिव्हर्स इज टोटली अनचेंज त्याच्यामध्ये काहीच कधीच काही फरक पडत नाही वगैरे वगैरे. पण या डार्विन या ग्रस्थाने एक मोठा सिद्धांत मांडला आणखीन तो सगळ्यांना मान्य झाला की लाईफ चेंजेस थ्रू टाईम. म्हणजे काही जे काही कुठलीही अशी कॉन्स्टंट गोष्ट नसती ती हळूहळू अशी बदलत जाते. आता जर आपल्या आफ्रिकेतमधनं आपण आलेलो असलो तर त्यांना राजाश्रय होता त्यामुळे त्यांची थेरी सगळ्यांनी मान्य पण केली. पण इंग्लंडमध्ये काही खूप असंतुष्ट माणसं अशी होती की त्यांना हे काही फारसं पटत नव्हतं की आपण एवढे शिक्षित माणसं आहोत आपण दिसायला देखण्या आहोत गोरेपान आहोत तर आपला माणूस हा जंगलातला आफ्रिकेतल्या जंगलातला का असावा. शक्यतो तो युरोपमधलाच असावा त्यातनं त्या शक्य झालं तर इंग्लंडमधला असावा त्यातनं त्या शक्य झालं तर लंडनच्या जवळपास कुठेतरी असावा. तर ह्या विचाराचा खूप मोठा पगडा होता. म्हणजे एक तर या ठिकाणी एक झालेलं एक मोठ्या अँथ्रोपोलॉजिस्टचं त्याचं आता नाव घेऊन तुम्हाला कव्हर करत नाही पण त्या ग्रहस्थाने असं सांगितलं की आपल्याला असा पूर्वज युरोपमध्ये मिळालाच पाहिजे आणि जर तो मिळाला नाही तर तो आपण शोधून काढला पाहिजे अशा अर्थाचं त्याचं स्टेटमेंट होतं. आणि कोइन्सिडेंटली 1912 साली ह्या पहिलं जे नाव लिहिलं आहे चार्ल्स डॉसन या माणसाने डिस्कवर्ड या ठिकाणी हा डिस्कवर्ड शब्द लिहिलेला आहे मी कोर्टमध्ये लिहिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी शोधून काढला याला त्या फॉसिल्स काही त्याच्याकडे हे असे फ्रॅगमेंट्स त्यांना सापडले जॉचे काही थोडेसा जॉ म्हणजे हा खालचा जबडा त्याचे काही त्यांना लोअर मँडिबलचे काही फ्रॅगमेंट सापडले आणि ह्या हे त्यांना तिथल्या सायंटिफिक कम्युनिटीला दिले की हे मला काहीतरी माझ्या ह्याच्यात सापडलेले आहे. आता हे डॉसन जे ग्रस्त होते ते लॉयर होते
ते अमॅच्युअर आर्किओलॉजिस्ट होते आणि तसे शेतकरी पण होते. त्यांनी असं म्हणलं की शेत करता की शेताची हे करता करता कुणीतरी मला आणून दिलं, त्यानंतर मी तिथे गेलो मला आणखीन हे मिळाले. तर त्यांना जे काही फॉसिल्स मिळाले तर ते त्यांनी तिथल्या मोठ्या ब्रिटिश कम्युनिटीला दिले, जे मोठे सायंटिस्ट होते त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी फर्दर एक्सकॅव्हेशन त्या ठिकाणी केलं आणि त्यांना काही भाग टोपीचा असा बराचसा सायझेबल भाग मिळाला, जॉचे पण म्हणजे मँडिबलचे खालच्या जॉचे खालच्या जबड्याचे पण त्यांना काही फ्रॅगमेंट्स मिळाले. आणि त्यानंतर त्यांना एकदम हे पडला, ही जे हे जे ठिकाण आहे ह्याला पिल्डॉन असं म्हणतात, ईस्ट सक्सेसिया परगण्यात आहे ब्रिटनमध्ये, लंडन पासून फारसं लांब नाही येते. जेव्हा हे त्यांना फ्रॅगमेंट्स मिळाले तर त्यांना एकदम क्लिक झालं की ही मिसिंग लिंक आहे आणि आपण माकड हे आफ्रिका वगैरे तर जवळ आपण माकडापेक्षाही वेगळे आहोत, आपलं इव्होल्युशन टोटली वेगळे झालंय. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये यांची फिनोटिपिक पोझिशन म्हणजे त्यांच्या आपल्या इव्होल्युशन जी फॅमिली ट्री मध्ये त्यांना खूप 40 मिलियन वर्षापर्यंत म्हणजे माकडं सुद्धा बाजूला जाई होईपर्यंत त्याच्या अगोदर यांना नेऊन ठेवलं गेलेलं होतं, म्हणजे त्याच्या आधी याचं अस्तित्व असं मानलं गेलं होतं. हळूहळू काय झालं की एक एकूण ही काय 1919 मध्ये हे टोटली ऍक्सेप्ट केलं गेलं की ही आपली मिसिंग लिंक आहे आणि हे याला मोठा मान मिळाला गेला, मान महाराज मिळायला गेलं की आपलं हे ओरिजिनल फॉसिल आपलं आहे, आपलं आपला खरा अँसेस्टर हा आहे. पण मध्ये काय झालं की 1924 मध्ये एक रेमन डार्ट नावाचा एक माणूस होता, रेमन डार्ट नावाचा, आणि त्यांना आफ्रिकेमधनं एक मोठं स्कल काढलं. त्या स्कलची डेट होती 3.5 मिलियन वर्षापूर्वीची, एका लहान मुलाचं स्कल होतं, त्याला टॉंग्स बेबी असं म्हणतात. आणि जर हा 40 लाख वर्षापूर्वीचा आहे तर हे 40 मिलियन वर्षापूर्वीचा आहे, तर 3 मिलियन वर्षापूर्वी असं एक अत्यंत मागासलेलं बारकं छोटं डोकं असलेलं मोठा जबडा असलेलं लहान मुलगा जरी असं तरी काय झालं, असं डिस्प्रोपोर्शन असं स्केल या 3.5-4 मिलियन वर्षापूर्वी असं का असावं. तर असं म्हणजे हे थोडं लॉजिकल नव्हतं, खालच्या लेवलला अत्यंत प्रगत अशा मॉर्फोलॉजीचं स्केल आहे आणि वरती अत्यंत प्रिमिटिव्ह अशा मॉर्फोलॉजीचं स्केल आहे, असं होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याचं रिडेटिंग ह्याचं केलं गेलं, ह्याचं रिअसेसमेंट केली गेली आणि नंतर 5 लाख वर्षापूर्वीपर्यंत ह्यांना 500,000 इयर्स पर्यंत आणलं गेलं ह्या पिल्टॉनॉसला. आणि ह्याचा ऑनर ह्याला मान अँथ्रोपॉलॉजिकल कम्युनिटीनं बरेच वर्ष ते देत होते. तर मीनवाईल काय झालं, ह्या जेव्हा 1912 मध्ये आपल्याला एवढी फॉसिलची एवढी काही जाणकारी एवढं आपलं कलेक्शन नव्हतं, त्यानंतर आफ्रिकेमध्ये खूप संशोधन झालं, खूप फॉसिल्स मिळाली, नंतर पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं आणि त्यानंतर काय झालं की हे जे फॉसिल आहे याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह यायला लागलं की हे असंच कसं इतक्या ह्याच्यामध्ये प्रगत या ठिकाणी, कारण त्यानंतर सुद्धा प्रिमिटिव्ह आपल्याला स्कल दिसत आहे तिथे. तर हळूहळू दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं की इंग्लंडच्या तसा राजघराण्याचा पगडा सुद्धा ते पूर्वी निम्म्या जगावरती राज्य करत होते, आता त्यांचा पगडा सुद्धा थोडासा कमी झाला, त्यामुळे लोक ओपनली प्रश्न विचारायला लागले. तर त्यानंतर एक नॅचरल हिस्ट्री जे डिपार्टमेंट आहे, ज्युलॉजी डिपार्टमेंटचं एक नॅचरल हिस्ट्रीचं नाव होतं, त्या ज्युलॉजी डिपार्टमेंटनं तिथे एक केनेथ ओकले नावाचे ग्रस्त होते आणि ली ग्रॉस क्लार्क नावाचे ग्रस्त होते. तर 1949 साली एक नवीन टेक्निक आपल्या हाताशी आलं, त्याला फ्लोरिन असं म्हणतात, फ्लोरिन अनालिसिस. त्या फ्लोरिन अनालिसिस ह्या स्कलचं करावं असं त्यांनी प्रपोज केलं आणि ते 1953 साली त्यांना करायची परवानगी मिळाली. आणि त्या 53 साली जो त्यांनी हे केला त्या ठिकाणी त्यांना कळालं की हे जे स्कल आहे, जे फ्रॅगमेंट दिसतात काळे काळे आहेत, हे फ्रॅगमेंट्स आहेत, हे पांढरे दिसतात, रिकन्स्ट्रक्शन आहे. हे काळे फ्रॅगमेंट आहेत, हे अत्यंत हे स्कल जे दिसते हे अहो 40 मिलियन इयर्स जवळ ते 5-5 लाख वर्षापूर्वी जवळ हे अतिशय अलीकडे मेलेल्या माणसाचं स्कल आहे, म्हणजे जवळपास 200 वर्षापूर्वी मेलेल्या माणसाचं स्कल आहे. ते केमिकली ट्रीट केलेलं गेलेलं आहे, त्याला रंग दिलेला आहे आणि त्याला फॉसिलाइज असा अपिअरन्स दिलेला आहे ते फॉसिल वाटावं म्हणून. हा जॉ आहे हा तर एका बेबी ओरंगुटनचा आहे आणि त्याचे दात, आता ओरंगुटनमध्ये तुम्हाला माहित असेल त्याचा कॅनाइन असा प्रोजेक्टेड असतो, वरती आलेला असतो, तो कानसिनं घासून माणसासारखा दिसेल अशा तऱ्हेनं त्याला सीझन केलेलं होतं. आणि हे माणसाचं स्कल, अगदी अलीकडे मेलेल्या माणसाचं स्कल, आणखीन हा पिल्डॉन, हे ओरंगुटनचं लहान जॉ, हा एकत्र ठेवून त्याला आपला अँसेस्टर म्हणून प्रोजेक्ट केलं गेलेलं होतं. 1953 साली हे फ्रॉजरी आहे असं ऑफिशियली डिक्लेअर केलं गेलं आणि त्यानंतर हे टोटली आपल्या इव्होल्युशनरी ट्रीमधनं बर्बाद ह्या बाजूला काढलं गेलं.
ही दोन चित्र मी तुम्हाला इथं दाखवते. अतिशय याला हिस्टॉरिक सिग्निफिकन्स असलेली चित्र आहेत. हे 1915 सालची मीटिंग आहे, याचं पेंटिंग आहे. आणि हे जे ग्रस्त दिसत आहेत हे डिस्कवर आहेत या फॉसिलचे, आणि हे त्याचा अभ्यास करतायत इथे या ठिकाणी लोक. आणि हे यांनी हे फॉसिल आपला एन्सिस्टर आहे म्हणून ते त्यांनी डिक्लेअर केलं. आणि हे 1953 सालचं हे डिक्लेरेशन जिओलॉजिकल सोसायटीची मीटिंग आहे, या ठिकाणी हे डिक्लेअर केलं गेलं की हा एक हॉक्स आहे, एक फसवणूक आहे केलेली, मोठी ट्रॉजरी आहे. ह्याला आता 100 वर्ष होऊन गेली, म्हणजे 105 वर्ष झाली आहेत. आणि अजूनही ही मिस्ट्री आहे, ही जगातली एक सर्वश्रेष्ठ सायंटिफिक मिस्ट्री, सर्वश्रेष्ठ म्हणायचं आपल्याला इतकी कुप्रसिद्ध अशी, सगळ्यात असं म्हणून कुप्रसिद्ध अशी सायंटिफिक मिस्ट्री मानली गेली आहे. वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळ्या वेगळ्या लोक, खरा दोषी कोण असेल तर वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळ्या वेगळ्या माणसाला ह्याला जबाबदार धरलं गेलं. तुम्हाला काही काही लोकांना ऑगस्ट 83 पर्यंत, म्हणजे जवळपास गेली 20 वर्ष ह्याच्या या डेटच्या अगोदर, हा ऑर्थर डॉईल जो आहे, तुम्हाला माहित असेल ऑर्थर कॅनन डॉईल, हा क्रिएटर ऑफ शेरलॉक होम्स, हा प्राईम सस्पेक्ट होता या ठिकाणी, म्हणजे ते प्लॅन करण्यासाठी. नंतर ह्याचं नाव बाजूला पडलं आणि मग हा जो मधला हिरव्या सर्कल मधला जो माणूस आहे, चार्ल्स डॉसन, नाव ही इज प्रोजेक्टेड 9 ऑगस्ट 2016 म्हणजे अगदी अलग 4 वर्षापूर्वी ह्याला प्राईम जो दुसऱ्या दिवशी असं मानलं गेलं. पण तरी सुद्धा हे कदाचित पूर्ण उत्तर नसेल. हॉलिवूडनं सुद्धा या मोठ्या स्टोरीवरती एक मोठी फिल्म करायचं एक मध्यंतरी योजलेलं होतं. आता काय झालं पुढे मला माहिती नाही, माहिती मिळाली तर मी नक्की सांगेन, तुम्हाला शेअर करेन तुमच्याबरोबर. आपण होमोसेपियनकडे येऊया. हा होम म्हणजे आपल्या जो मगाशी तुम्हाला सरळ रेषवरती जाणारी दाखवली ना, आपल्या होमिनिडचा प्रवास, आपल्या फॅमिलीचा प्रवास आपण कसा पाहतो, कशा तऱ्हेने त्याचं क्वांटिफिकेशन होतं ते तुम्हाला सांगतो. तर पहिल्यांदा हा जो आपल्याला फेशियल स्केलेटन आहे, दात आणि फेशियल स्केलेटन, त्याचा आकार हळूहळू हळूहळू लहान होत जातो आणि डोक्याचा आकार हा हळूहळू हळूहळू मोठा होत जातो. हे सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे. जनरल रिडक्शन इन रोबस्टिसिटी हे एक अत्यंत महत्वाचा पॅरामीटर आहे. आणि आपण किती तऱ्हेनं, किती चांगल्या तऱ्हेनं, किती साधारण तऱ्हेनं दोन पायावर चालू शकतो, आपण बॅलन्स करू शकतो. थोडक्यात हे जे सगळे चेंजेस आहेत दे आर रिलेटेड टू की फॅक्टर्स इव्होल्युशनरी, त्याचं स्टेज ठरवण्यासाठी, त्याला प्लेसमेंट करण्यासाठी मानले जातात, की इव्होल्युशन ऑफ इंटेलिजन्स लेवल आणि बायपेडॅलिझम, अगदी आपण किती हुशार आहोत आणि किती योग्य तऱ्हेनं आपण दोन पायावर चालू शकतो, ह्या दोन गोष्टीनं त्या फॉसिलचं इव्होल्युशन केलं जातं आमच्या शास्त्रामध्ये. ह्याला ह्युमन इव्होल्युशन ट्री असं म्हणतात. म्हणजे आपले जे पूर्वज आहेत त्यांचा एकमेकाशी कसा कसा संबंध होत गेला, जशी आपली फॅमिली वंशावळ जशी आपण काढतो तशी वंशावळ काढलेली आहे. आता ह्या वंशावळीचा इथपासून जी सुरू केली आपण, त्याच्यातला हा मधला भाग आपण एनलार्ज केलेला आहे. या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची डिस्कवरी झालेली आहे, साधारण 3.7 रादर या ठिकाणी एक ही अशी डिस्कवरी झालेली आहे. ह्याला फुटप्रिंट्स म्हणतात. हे पाया चालताना पायाचे उडलेले ठसे, उमटलेले ठसे आहेत वल्कॅनिक ह्याच्यावरती, याच्यावरती ते फॉसिलाइट झालेले आहेत. ही एफेरालिसिस ह्याच्या स्पीसीचे हे ठसे आहेत. आणि ह्याच्यावरनं आपल्याला असं कळतं की हा जो प्राणी, जो कोण होता, जो कुठली स्पीसीज होती, ही दोन पायावर चालू शकत होती. आता हे एप जे प्राणी आहेत ह्याच्याविषयी आपण नंतर बोलणार आहोत, पण इथं जाता जाता तुम्हाला सांगतो, हे ऑस्ट्रेलियाला ह्या लोकांना ऑस्ट्रेलोपिथेकस असं म्हणतात, ऑस्ट्रेलोपिथेसाइन असं या फॅमिलीचं नाव आहे. हे साधारण आपल्या खालच्या बाजूला मानेच्या गळ्याच्या खाली, मानेच्या गळ्याच्या वगैरे म्हणा, ह्याच्या खालचा बाजू जो भाग आहे हा माणसासारखा आहे आणि त्यांचं डोकं हे एपसारखं आहे. साधारण अशा प्रकारे ह्या लोकांची रचना होती, ह्या ऑस्ट्रेलोपिथेसिनची रचना होती. आता आपण ह्या फॉसिलबद्दल, ह्या जे फुटप्रिंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण जास्त बोलूया. आता आपण हा चालणारा प्राणी आहे. आता हे दोन ठसे दिसतात, एका मोठ्या माणसाचे ठसे आहेत आणि लहान व्यक्तीचे ठसे आहेत. असं प्रोजेक्ट केलं गेलं की एक बाई, सिनियर बाई म्हणजे मोठी आई आणि आपल्या लहान मुलाला, बाळाला घेऊन असे लहान जे चालतायत, एका आईचे अडचण बाळाचे ठसे आहेत. आता हे आईचे ठसे आहेत का बाबांचे ठसे आहेत मला माहिती नाही, ते सांगता येणार नाही. पण आईचे आणि बाळाचे ठसे असं म्हणलं की त्याला पब्लिक अपील जास्त असतं, त्यामुळे ते तसं म्हणलं गेलं पहिल्यापासून, बाकी त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर हे फुटप्रिंट्स ह्याच्यावरनं आपण चालण्याची लेवल कशी हे करू शकतो ते आता मी इथे तुम्हाला दाखवते. जेव्हा माकड चालतं, म्हणजे एप चालतो, चिंपॅन्झी चालतो, तेव्हा तुम्हाला म्हणजे त्यांचा ग्रेट टो हा अपोजेबल असतो आपल्या हातासारखा, आपल्या थंबसारखा, त्यामुळे ते चालताना त्यांचे असे फुटप्रिंट्स पडू शकतात. त्यांचे फुटप्रिंट्स असे असतात
आपण जेव्हा चालतो तुम्ही बाथरूममधून जेव्हा बाहेर ओले पाय घेऊन बाहेर येतात तेव्हा आपले पायाचे ठसे जाणं असे असतात. आणि हा जो ऑस्ट्रेलियोपिथेकाइन आहे तिथे कसं आहे त्याचे पायाचे ठसे असे दिसतात. हा मगाचा फोटो तुम्हाला इथं दाखवतोय. तर हे जे ठसे आहेत जास्त माणसासारखे आहेत, हे एप्स याच्या चिंपॅन्झी सारखे नाही. चिंपॅन्झी हा हॅबिच्युअल वॉकर होता पण तो हा माणूस आहे आपल्यासारखा चालायचा प्रयत्न करत होता. याच्यापेक्षा खूप ऍडव्हान्स आपला ऑस्ट्रेलियोपिथेकस होता त्यामुळे त्याला माणसासारखं मानलं गेलं. म्हणजे माणसाचा पहिला पूर्वज असं मानलं गेलं. होमिनिड मध्ये त्याला जागा मिळाली. दुसरी गोष्ट या ठिकाणी हा माणूस जमिनीवरती जास्त राहतो का हवेत जास्त राहतो हे पाहण्यासाठी आपल्या हातामध्ये ह्या ठिकाणी जे हाताचे पेरा आहेत ह्याला फॅलिंग्स असं म्हणतात. फॅलिंग्स एक आणि फॅलेंजेस ज्याने आणि ह्या जो माझ्या या ठिकाणी हाडं असतात त्याला मेटा कार्पल असं म्हणतात. जर आपल्याला फांदीवरती राहायचं असेल चिंपॅन्झी फांदीवरती जाऊ शकतो, आपण फांदीवरती जाऊ शकत नाही. त्यामुळे हे तर बघा आपली हाडं आहेत ही आपल्या माणसाची हाडं आहेत. ही हाडं जरी स्ट्रेट आहेत सरळ आहेत पण ह्या ठिकाणी हाडं आहेत ही फॅलेंजेस आहेत ही अशी तिरकी तिरकी अशी झालेली आहेत. जर असे कर्ड जरी हाडं असली तर फांदीवरती पकडायला खूप सोपं पडेल. नंतर हे ह्याच्या बोटाच्या टोकावरती नर्व सेन्सेशन पाहिजे आपल्याला जास्त. या ठिकाणी जे नर्व सेन्सेशन आहे चिंपॅन्झीचं ते खूप कमी आहे, त्या प्रमाणात इथं खूप जास्त आहे. त्यामुळे ही जी माणसं आहेत इथं बघा इथं खूप जास्त आहे. पण तरी देखील इथे त्यांचं कर्वेचर असल्यामुळं असं मानलं गेलं की जरी ही माणसं चालत असली म्हणजे ऑस्ट्रेलियापिथेकस जरी चालत असली तरी सुद्धा ते आपल्यासारखे इफिशियंट वॉकर्स नव्हते. चालायचा प्रयत्न करत होते कबूल आहे पण आपल्यासारखे इफिशियंट वॉकर नव्हते. त्यांना सुद्धा प्रेडेशन प्रेशरची म्हणजे आपल्याला कोणी खाईल आपल्यावर कोणी हल्ला करेल ही भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे असं काही डेंजर आवडलं की पटकन ते झाडावरती उडी मारू शकत होते. आणि ही ते बायपेड अॅनॉटॉमी त्यांची होतीच चालत होतेच पण ब्रॅकेटिंग अॅनॉटॉमी जमिनी याच्यावरती फांदीवरती लोंबकाळ्याची अॅनॉटॉमी होती ती सुद्धा त्यांनी सोडली नव्हती. दुसरी गोष्ट या तीन ह्याच्यामध्ये या खाली दिसते तुम्हाला. आता आपला जो अंगठा आहे तो एवढ्या लेवलचा आहे कारण ह्या लेवलला आपला अंगठा येतो नॉर्मली. पण असा विचार करा की आपल्या अंगठ्याची उंची खूप कमी आहे, अशी खूप लहान अंगठा आहे तर आपल्याला ती ग्रीप जमेल का, पॉवर ग्रीप किंवा प्रिसिजन ग्रीप किती जमेल? तर इफिशियंटली जमणार नाही. आणि तोच तुम्हाला या ठिकाणी फरक दिसतो की पॉवर ग्रीप इफिशियन्सी ग्रीप आणि जशी ग्रीप कमी होते तेवढी तुमची टूल बनवायची इफिशियन्सी कमी होत असते. कारण जसं तुम्हाला म्हणलं मगाशी की आपल्या जेवढा अंगठा सफिशियंट आहे चांगला इफिशियंट आहे तेवढा आपण टूल टेक्नॉलॉजी जास्त जास्त आपण प्रगती करू शकतो, जास्त जास्त इफिशियंटली करू शकतो. आता या ऑस्ट्रेलियोपिथेकस एक गोष्ट सांगायला पाहिजे इथे की ऑस्ट्रेलियोपिथेकस असं जरी म्हणलो तरी त्याला ऑस्ट्रेलियाचा इथं काही संबंध नाहीये. ह्या ऑस्ट्रेलियोपिथेकसच्या साईट आहे ह्या फक्त आफ्रिकेमध्ये सापडल्या. ह्याला ऑस्ट्रेलियो म्हणजे साऊथ, पिथेकस म्हणजे मंकी, तर त्याचा ऑस्ट्रेलियाशी काही खंडाशी काही संबंध नाहीये. त्या सगळ्या साईट्स ह्या ठिकाणी आपल्याला सापडतात, अनेक साईट्स आहेत या ठिकाणी. आता हे सारण ही अशा प्रकारची हत्यारं ते वापरत होते. आता त्याच्या थोडंसं पुढे गेलं की वेगळ्या प्रकारच्या ऑस्ट्रेलियोपिथेकस आपल्याकडे आपल्याला दिसतात. हे वेगळेवेगळे नावे घेऊन आता काही आपल्याला एवढं हे कारण नाही. आपण हा मधला ब्रॅकेट आता एनलार्ज केलेला आहे आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्याला थोडंसं कन्क्लूड करायला पाहिजे इथे ऑस्ट्रेलियोपिथेकस हे कसे होते. तर ते बायपेड होते, ते हार्बिवोरस होते. हार्बिवोरस म्हणजे जास्त करून ते रब प्लांट्स खायचे किंवा व्हेजिटेबल्स खायचे किंवा फळं खात असतील. आता एक विचार करा की ह्यांची एक महत्वाची गोष्ट यांची उंची फार कमी होती, म्हणजे साधारण 4.5 फुटाचे 4 फुटाचे अशी ती माणसं असतील बरीचशी ह्याच्यातली या ग्रामजमातीची. तर अशा ज्यांना इफिशियंटली चालता येत नाही, जड जमिनीवर नाही जड झाडावर नाही अशा प्रकारची त्यांची लाईफस्टाईल आहे. 4 फुटाचे आहे, जास्त अंगात ताकद नाहीये, जास्त डोक्याची ताकद नाहीये. अशा वेळेला ते मोठी शिकार करू शकत नाही तेव्हा त्यांना ह्या हार्बिवोरस म्हणूनच जगायला पाहिजे. एक नवीन शास्त्र निघाले त्या डेंटल इनॅमल त्याला म्हणतात, म्हणजे दातावरची जे पांढरे दिसतात त्याच्या आकारावरून सुद्धा आपल्याला नवीन अभ्यास झालेला आहे. ते जास्त हार्बिवोरस होते असं सिद्ध झालेलं आहे, असं लक्षात आलेलं आहे. पण असाही विचार केला जातो की ते हार्बिवोरस किंवा कार्निव मांस वगैरे खात नव्हते असं नाहीये. आमच्या बहुतेक अँथ्रोपोलॉजी कम्युनिटीला असं वाटतं की ते अपॉर्च्युनिस्ट होते, म्हणजे जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते मांस खात होते पण संधी मिळाली नाही तर ते हार्बिवोरस होते. मग अशी तुम्हाला म्हणलं की आपल्याला जे मिळतं जे पाहिजे ते मिळालं नाही तर जे मिळतं त्याच्यामध्ये सुख मागून घ्यावं तशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी ट्रेंड दिसतो. ह्यांचं अडॉप्टेशन होतं दे बिकॉज बोथ फॉर लाईफ बोथ दे वेर लिव्हिंग इन ट्रीज अँड अज वेल अज ऑन ग्राउंड.
दे लिव्ड इन ग्रुप्स, अशा प्रकारचा लहान आकाराचा माणूस एकटा राहू शकत नाही, कोणी त्याला मारून पटकन खाऊ सुद्धा शकेल, त्यामुळे ते एका ग्रुप मध्ये राहणं हे त्यांना खूप आवश्यक होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दे वेअर टूल युजर्स, दे वेअर नॉट टूल मेकर्स. म्हणजे स्वतःच्या डिफेन्ससाठी ते झाडाची काठी घेऊन किंवा दगडाने एखादं रूट ट्यूबर असं फोडून वगैरे खात असली कदाचित, पण ते हत्यार तयार करत नव्हते. दे वेअर टूल युजर्स, दे वेअर नॉट टूल मेकर्स. त्यानंतरच्या पुढच्या आपण कालखंडात जातो या ठिकाणी, तर या ठिकाणी माणूस उभं राहायला शिकला म्हणजे याला होमो इरेक्टस असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण होमो हे आपलं आडनाव आहे, एच ओ एमओ हे आपलं आडनाव आहे, हे आपण पहिल्यांदा आपण ऑस्ट्रेलियापिथेसियनला होमो म्हणत नाही, या ज्ञाना आपण होमो म्हणतो. ते का म्हणतो, ते त्यांना काहीतरी कल्चरची म्हणजे काहीतरी स्टोन टूल्स आपल्याला सापडतं. एक होमो हॅबिलिस नावाची एक फॅमिली आहे, त्यांनी पहिल्यांदा त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा होमो होम हे टूल्स, ह्युमन टूल्स, स्टोन टूल्स मिळतात. हा होमो इरेक्टस होता, अशा प्रकारे तो चांगल्या प्रकारचे टूल्स तो बनवत असे. आणि हा या ठिकाणी जीनस होमो सुरू होतो. अँड दे आर सेपरेट फ्रॉम अर्लियर होमिनिड्स, आपल्यापेक्षा आधीच्या माणसाच्या ऑस्ट्रेलियापिथेसियन पासून आपण वेगळे का आहोत. इन द यूज ऑफ टूल किट, आपण टूल बनवू शकत होतो, टूल यूज करत होतो. आपल्याला काहीतरी बोलायला लँग्वेज होती, पूर्वी कदाचित ते साईन लँग्वेजने बोलत असेल, पण असं मानलं जातं की इव्होल्युश आपलं आर्टिक्युलेशन जे ऑफ स्पीच आहे, आपण आर्टिक्युलेट करू शकतो, हे कारण ह्या स्टेजपासून आलं. बोलायची ताकद ह्या लेव्हलपर्यंत आली आणि त्या लोकांना काहीतरी कल्चर होतं. हे कल्चर काय होतं मी तुम्हाला सांगतो. हे पूर्वीच्या पेक्षा होमो इरेक्टस वेगळे काय होते, तर ते पहिल्यांदा बायपेड होते, दोन पायावरती चालत होते. ते आपल्या त्यांच्या बोलायची स्पोकन लँग्वेज ते काहीतरी बोलू शकत होते. आणि ते शिकार कसे करत होते, तर इट वॉज अ कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे पूर्वीचे जी माणसं जी होती ऑस्ट्रेलियापिथेसियन जे होते, ते प्रत्येक जण अन्न मिळवायला जंगला बाहेर जायचा, फळं किंवा काय जे काय मिळत ते खायचा. पण ह्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा बेस कॅम्प कॅम्प साईट्स मिळतात, म्हणजे बेस कॅम्प्स मिळतात. त्या कॅम्पमध्ये ते आपल्या म्हाताऱ्या माणसांना किंवा आणखीन आपल्या प्रेग्नंट नर्सिंग लहान बाळांना ठेवत असतील वगैरे वगैरे ह्या, आणि ते प्लॅन करत असतील की कुणी कुठलं काम करायचं, म्हणजे जंगलात कुणी जायचं, कमी कमी डेंजरचं काम कुणी करायचं, जास्त डेंजरचं काम शिकारीला कुणी जायचं, ही हे सगळ्यांनी मिळून त्या ग्रुपमधल्या सगळ्या माणसांनी मिळून अशी ठरवलेली ही एक ऍक्टिव्हिटी होती. म्हणून तिला कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. आणखीन इट वॉज अन ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग एक्सचेंज अँड शेअरिंग. म्हणजे जंगलामधनं जे काही माणसं असतील, कंदमुळं आणलेली असतील, फळं आणलेली असतील, आणखीन काही आणलेलं असेल, ते जो शिकार करून येतो ते आपलं मीठ त्यांना देत असेल, दुसरी फळं खात असेल, असं त्या प्रकारे एक्सचेंज शेअरिंग पण होत असेल. अत्यंत महत्वाची गोष्ट दुसरी, टिपिकल पोस्टपोनमेंट ऑफ कन्झम्पशन ऑफ सम फूड. आपलं काहीतरी अन्न ते पूर्वीचे ऑस्ट्रेलियापिथेसियन ज्या ठिकाणी त्यांना अन्न मिळतं त्या ठिकाणी ते खात असत, या ठिकाणी ते खातही असतील कदाचित होमो इरेक्टस, पण काहीतरी अन्न डेफिनेटली ते आपल्या घराकडे परत येऊन आपल्या घरी जे ठेवणारे आपल्या कॅम्प साईटला जी माणसं आहेत, आपली माणसं आहेत, आपलीपणाचा जो सेन्स आहे त्याला कल्चर म्हणतात, तो या ठिकाणी आपल्याला दिसतो. ते काहीतरी फूडाचा फूडचा कॉम्पोनंट, काहीतरी अन्न घरी परत आणत असते त्या लोकांसाठी. म्हणून ही लोक लहान शिकार करत नव्हती, ती मोठ्या सशा बिशाची शिकार करत नव्हती, ते मोठ्या प्राण्यांची सुद्धा शिकार करत होते. आणि जेव्हा मोठ्या प्राण्यांची शिकार करायची असते तेव्हा आपल्याला कॉर्पोरेट ऍक्टिव्हिटीज लागते. आपल्याला जी प्लॅनिंग करायचं असतं करावं लागते की कुठल्या प्राण्याला आपल्याला मारायचं, त्यासाठी हत्यारं कशी लागतील, त्यासाठी काठ्या कशा लागतील, किंवा आपल्याला अन्न मिळाल्यानंतर त्यांचं जे कुठल्या प्रकारची आपल्याला हत्यारं लागतील, म्हणजे कुठल्या प्रकारची टूल्स लागतील, म्हणजे स्किन काढण्यासाठी, फ्लेश वेगळं करण्यासाठी कुठल्या प्रकारची ब्लॅक टूल्स लागतील, किंवा बो अँड अरोसाठी कुठल्या प्रकारच्या पिन्स लागतील आपल्याला. तर आणि सगळ्यात मध्ये क्रू कंटेनर्स, म्हणजे जर आपल्याला अन्न जर काही घरी परत आणायचं असलं तर परत आणण्यासाठी काठीवर आणत असतील किंवा आणखीन त्याच्या ते काहीतरी क्रूड कंटेनर्स त्यांचे असे घेऊन जात असतील. म्हणजे हे ऑकेजनल हंटिंग नव्हतं, इट वॉज अ प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी. आणि यामुळे हे होमो इरेक्टस हा क्लास आपला फार वेगळा दिसतो. एक दुसरी महत्वाची गोष्ट, दे वेर एबल टू कंट्रोल फायर. ते फायर कंट्रोल करू शकते. दे यूज टू कुक फूड. म्हणजे कुक म्हणजे आपल्यासारखं शिजवत नसतील पण ते भाजून खात असतील. त्यांच्याकडे खूप टूल्स असतील, वेपन्स ते करत होते. ते ओव्हल हट्स ते तयार करू शकत होते. ते म्हणजे झोपड्या बांधू शकत होते आपल्यासारख्या. आणि देवर लहान काव येणार पण ते असे ग्रुपमध्येच कायम राहायचे. आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे ते जास्त इफिशियंट झाले. वेगळ्या वेगळ्या एन्व्हायरमेंटल अपॉर्च्युनिटीज आणि ते अडॉप्ट होण्याची त्यांची कपॅसिटी होती. त्यामुळे ह्यावेळेला पहिल्यांदा ते आफ्रिकेच्या बाहेर त्यांनी आपलं लक ट्राय करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. म्हणजे आफ्रिकेच्या बाहेर पहिला जो होमो कुठला पडला असेल तो हा होमो इरेक्टस ह्या लेव्हलचा माणूस पडला.
बाहेर पडल्यानंतर, आता आफ्रिकेमधनं बाहेर पडल्यानंतर माणूस तुम्ही युरोपमध्ये जा किंवा ह्या मध्यपूर्व ह्याच्यातनं या मेडिटेरियन रिजन मधनं ह्या बाजूला या तुम्ही, तर बाहेर पडल्या पडल्या ह्या भागामध्ये त्यांना प्रचंड थंडीचा त्रास सहन करावा लागला असेल. पण ते काही अंगात कुठले तरी कपडे घालत असतील, कुठल्या प्रकारचे कपडे पडल्याला माहिती नाही, पण ते हट्स बांधत असतील, बांधत होते, म्हणजे ते फायर डोमेस्टिकेशन ऑफ फायर म्हणजे त्यांचा अग्नीवरती कंट्रोल होता. वेगळ्या वेगळ्या प्रकारची ते शिकार करू शकत होते, खूड कुक करू शकते, त्यामुळे ते या एक्स्ट्रीम वेदर मध्ये सुद्धा ते सर्व्हाइव्ह होऊ शकले आणि हा एरिया त्यांनी ऑक्युपाय केला. या ठिकाणी आपल्याला होमोरिक्टसच्या साईट्स मिळतात. आता भारतामध्ये हे होमोरिक्टस केव्हा आले, कसे आले, तर हे सारण ह्या वेळेला आले असतील. आपल्याकडे हे अत्रिकम पक्कम नावाची एक साईट आहे किंवा इसामपूर नावाची साईट आहे, बोरी पुण्याच्या जवळ आहे, चिरकी नेवासा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या नेवासामध्ये एक साईट आहे. या ज्या साईट्स आहेत अशा खूप अनंत साईट्स आहेत, 150 साईट्स आपल्याकडे आहेत ज्या ठिकाणी होमोरिक्टस शिकूल्स आपल्याला मिळतात, कदाचित जास्तच असतील. ह्या मी इथे 5-6 नावं दिलेली आहेत, कारण ह्याचं डेटिंग जे झालेलं आहे हे 1.5 नाही, ऍक्च्युली 1.7 आहे, इतकी मागं म्हणजे मिलियन इयर्स, म्हणजे 17 लाख वर्षापूर्वी होमोरिक्टस बाहेर पडून ह्या ठिकाणी पोचलेला होता. इतक्या खाली तामिळनाडूमध्ये पोहोचला होते, लँड रूटनच नक्की आले असतील. तर ह्या एवढं मायग्रेशन त्यांचं ह्या लेवलला 17 लाख वर्षापूर्वी झालं होतं. इसामपूर हे गुलबर्गापेक्षा इसामपूर आहे आपल्या गुलबर्ग कर्नाटकमध्ये, 1.2 मिलियन इयर्स म्हणजे 12 लाख वर्षापूर्वी तो माणूस आला होता. आता हे जी माणसं ती जे काही बाहेर पडले, काही युरोपमध्ये गेले, त्या युरोपमध्ये त्यांचं हळूहळू इव्होल्युशन झालं, त्याला होमो निएंडरथल्स म्हणतात. हे साधारण 1,30,000 ते 25,000 अगदी खूप अलीकडे म्हणजे 25,000 वर्षापूर्वीपर्यंत, इयर्स बिफोर प्रेझेंट वर्षापर्यंत ते अस्तित्वात होते. ही जमात होमो निएंडरथल्स ही महत्वाची का युरोपमध्ये होते, ईस्ट एशियामध्ये ते वगैरे वगैरे महत्वाची का, त्यांची टूल टेक्नॉलॉजी इरेक्टस पेक्षा जास्त होती, ही अशा प्रकारची टूल्स ते वापरत होते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बऱ्याच साईट्स मिळतात. मेलेल्या माणसाला नुसतं वाऱ्यावर किंवा ओढ्यावरती फेकून देणं नव्हे, त्याला रिलिजियसली ते त्यासाठी बरियल पीठ खणून त्या ठिकाणी त्याला फुलांनी वगैरे सजवून त्या माणसाला आवडणारी हत्यारं म्हणा किंवा त्या माणसाच्या प्राण्यांची शिंग विंग अशा प्रकारे किंवा अॅनिमल बोन्स, कदाचित त्या माणसाबरोबर काही माणसा प्राण्यांना बळी पण दिला असेल, हे सगळं आपल्याला ह्या ठिकाणी पहिल्यांदा याचा एव्हिडन्स सापडतो निएंडरथल्स लेवलला, कारण 40-50,000 वर्षापूर्वीचा एव्हिडन्स आहे. केअर फॉर डिसेबल्ड, ह्या ठिकाणी आपल्याला एक असं मांडीचं हाड म्हटलं फिमर म्हणतात ते मिळालेलं आहे, कम्प्लिटली हिल्ड फिमर आहे, ते पूर्णपणे फ्रॅक्चर झालेलं होतं, पण ते हिल होईपर्यंत त्या आजारी माणसाची, हाड तुटलेल्या माणसाची त्यांनी काळजी घेतली. केअर फॉर डिसेबल्ड हा पहिल्यांदा एव्हिडन्स मिळतो. ते प्रकारचे अशा प्रकारचे कुठल्या अशा प्रकारचे कपडे घालत होते, हे लज्जारक्षणासाठी कपडे नक्की नसतील, पण ते थंडीपासून बचावासाठी कपडे असतील, असे मोठे शेल्टर्स करत होते. आणि आणखीन एक महत्वाचं आर्ट अँड म्युझिक, पहिल्यांदा आपण पोटापाण्याची काळजी करतो, आपल्या सेफ्टीची काळजी करतो, आणि त्यानंतर जर वेळ मिळालाच तर काहीतरी आर्ट फॉर्म करतो. म्हणजे आपल्याला जेव्हा खूप भूक लागलेली असते पहिल्यांदा आपण खातो किंवा कपडे करतो आणि मग आपल्याकडे खूप पैसे आहेत तर मग आपण सिनेमाला नाटकाला जातो, तशा प्रकारचं ही चैन आहे. आर्ट अँड म्युझिक ही चैन आहे, या चैनीचे एव्हिडन्स सुद्धा आपल्याला सापडतात. आता एक मुख्य प्रश्न आहे की ते आपले एन्सेस्टर त्यांना मानावं का, ते खरंच आपले एन्सेस्टर आहेत का. हे युरोपमध्ये जो इरेक्टस गेला त्यांच्यापासून निएंडरथल आले आणि आपल्याकडे आले, मग तुम्हाला साईट सांगितले इसामपूर किंवा अत्राकपट्टनम वगैरे वगैरे, बोरी वगैरे वगैरे साईट्स, त्यांच्यापासून इव्हॉल्व्ह झालेला माणूस आपला पूर्वज आहे का, किंवा हे निएंडरथल्स सध्याच्या युरोपियन माणसांचे हे आहेत का, तर हे नाही येत तसे, हे नाही येत तसे. 1987 पर्यंत हे आपले पूर्वज आहेत असं मानलं गेलेलं होतं, हे आपले पूर्वज आहेत असं मानलं गेलेलं होतं. 1987 मध्ये हा कान नावाचा माणूस आहे, CANN कान नावाचा माणूस आहे, त्याच्या टीमनं 1987 मध्ये एक नेचर ह्या एक अतिशय मोठं हे आहे, जर्नल आहे, सगळ्यात अतिशय प्रेस्टिजियस जर्नल आहे, त्याच्यामध्ये एक अभ्यास, फक्त 187 माणसाचा अभ्यास करून, DNAचा अभ्यास करून त्यांनी एक मोठा सिद्धांत मांडला की होमो इरेक्टस जो आफ्रिकेमध्ये राहिलेला होता तो हळूहळू इव्हॉल्व्ह झाला आणि त्याचं रूपांतर अनॉटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन्स मध्ये झालं. हे AMHS हे आपलं बायोलॉजिकल नेम, अनॉटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन्स हे आपलं बायोलॉजिकल करेक्ट नेम आहे. जो आफ्रिकेत राहणारा माणूस होता तो हळूहळू इथे इव्हॉल्व्ह झाला आणि आपलं जे आत्ता ह्या क्षणाला जगाच्या कानाकोपऱ्यात, म्हणजे अगदी
ध्रुवावर सुद्धा जी माणसं राहतात किंवा अगदी इक्वेटरवरती जी माणसं राहतात त्या सगळ्यांचा एक काल्पनिक पूर्वज त्याला मायटोकॉन्ड्रियल ईव आपली काल्पनिक आई साधारण 2 लाख ते 1.5 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये राहत होती असं त्यांनी म्हणलं. त्याला मायटोकॉन्ड्रियल ईव असं म्हणतात. हा हायपोथेसिस 1987 मध्ये झाला. फक्त तुम्हाला सांगितलं 185-87 या दरम्यान प्लस माइनस 1-2 असतील. एवढ्या माणसांच्या डीएनएचा अभ्यास करून त्यांनी अभ्यास केला. पहिल्यांदा लोकांनी त्याला सिरियस घेतलं नाही. नंतर जगामध्ये 1500 स्टडीज झाल्या वेगळ्या वेगळ्या लॅबोरेटरीज मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रोटोकॉल वापरून वेगळ्या वेगळ्या टीमनं केला. पण प्रत्येकाचा इन्फरन्स प्रत्येकाचे कन्क्लुजन जे होतं ते असं चाललं की आपला पूर्वज आफ्रिकेमधून आलेला आहे. मायटोकॉन्ड्रियल ईव म्हणजे ही एक व्यक्ती एक स्त्री नसेल पण असा एक लहान ग्रुप होता ज्याच्यापासून हा एंटोमिकली मॉडर्न होमो सेपियन तयार झाला आणि तो त्याची आपली सगळ्यात अँसेस्ट्री अलीकडची आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं थोड्याशा डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये आहे. या ठिकाणी इरेक्टस पहिल्यांदा ऑस्ट्रेलियापिथेकसपासून इरेक्टस झाला तो अगदीवरती कंट्रोल करायला लागला. तुमचा मला आयरो तुम्हाला वाटते दिसत असेल या ठिकाणी कर्सर दिसत असेल. एक ब्रँच इकडे युरोपमध्ये गेली एक ब्रँच एशियामध्ये गेली. इकडे आशिया इकडे युरोप आहे. त्या ठिकाणी जी ब्रँच युरोपमध्ये गेली त्यांच्यापासून नेंदरथॅल झाला. आपल्याकडनं इसामपूर वगैरे त्रिकापट्टणम बोरी वगैरे घेऊन आपल्या घरचा वंशज झाला. पण ही माणसं आपली आहेत का? तर नाहीये. जो माणूस जो होमो इरेक्टस आफ्रिकेमध्येच राहिला तो हळूहळू एनाटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन मध्ये गेला आणि जे पांढऱ्या रंगाचं दिसतंय या ठिकाणी हे आपण आहोत इथे होमो सेपियन्स आहोत एनाटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन आपण आहोत. ते आपली अँसेस्टर हा जो आहे मायटोकॉन्ड्रियल हा अमेरिके हा आफ्रिकेमध्ये 1.5 ते 2 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात होता. आपला आणि यांचा काही संबंध नेंदरथॅलचा किंवा बोरीमच्या माणसाचा काही संबंध नाही तसं जेनेटिकली. हा एक नवीन सिद्धांत असा अलीकडच्या काळात म्हणजे 1987 म्हणजे खूप अलीकडे गेल्या 20-30 वर्षामध्ये आलेला आहे. आता आपण या मॉडर्न माणसाकडे जात आहोत. त्या मॉडर्न माणसामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं एक तुम्हाला 15 मिनिटं लागतील जास्त 10 मिनिटं लागतील जास्तीत जास्त. एक त्यांच्याकडे ग्रोथ एक स्टँडर्डायझेशन सगळ्या गोष्टीत आपल्याला सापडतं म्हणजे पॉटरी असो किंवा आणखी टूल्स असो सॉरी पॉटरी या ठिकाणी नव्हती टूल्स असो या ठिकाणी एक स्टँडर्डायझेशन असतं आणि वेगळे वेगळे प्रकार वेगळ्या कारणासाठी केलेले वेगळे वेगळे प्रकार आपल्याला दिसतात. आपल्याला ह्या होमोसेपियन एनाटॉमिकली मॉडर्न होमोसेपियनच्या स्टेजला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बोनवरती आयव्हरीवरती शेलवरती किंवा अदर नॉन स्टोन जे मटेरियल आहे त्याच्यावरती काम केलेलं सापडतं. पूर्वी जे फक्त स्टोन टूल करायचे आता आपण बोन टूल सुद्धा करतो आयव्हरी सुद्धा ज्वेलरी म्हणून वापरतो शेल सुद्धा ज्वेलरी म्हणून वापरतो. वेगळेवेगळे आर्ट फॉर्म मिळतात. ऍक्च्युअल रुईन्स मिळतात ऍक्च्युअल बेस कॅम्पच्या आपल्याला आर्किओलॉजिकल साईट्स मिळतात इथे ते. आणि ह्या ठिकाणी अमुक समजा पुण्यावर आपल्याला एखाद्या दगडाचं टूल मिळालं आणि तो दगड जे आहे आजूबाजूच्या परिसरात नाहीच आहे तो आणखीन एक 500 मैलावरनं मध्य प्रदेशमधनं आणलेला आहे. तर अशा तऱ्हेनं आपल्याला हे ट्रेस करता येते की ह्या दगड तो तिकडनं इम्पोर्ट केला असेल किंवा केलेलं टूल तिकडनं आलेला असेल. म्हणजे अशा प्रकारचा ट्रान्सपोर्ट किंवा ट्रेड ऍक्टिव्हिटी ऑफ स्टोन टूल्स ह्या ठिकाणी आपल्याला सापडतील. बरेच सेरेमनीज आपल्याला सापडतात एव्हिडन्सेस सापडतात. एबिलिटी टू सर्व्हाइव्ह इन एक्स्ट्रीम कोल्ड आपल्याला सापडतो. आणि हे एनाटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन्स मध्ये अतिशय प्रगत वेगाने इन्क्रीजिंग पॉप्युलेशन डेन्सिटी वाढली याविषयी आपण परत जेव्हा आपल्याला चान्स मिळेल तेव्हा बोलणारच आहोत. पहिला एव्हिडन्स आपल्याला फिशिंगचा ह्या काळातच सापडतो. पूर्वी ते मासे कदाचित हाताने पकडून ते खात असतील पण ऍक्च्युअल प्रॉपर फिशिंगचा एव्हिडन्स म्हणजे नेट लावून किंवा आणखीन काही ट्रॅप टाकून फिश करणं हे करणं असं आपल्याला पहिल्यांदा सापडतो. डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स म्हणजे शेती करणं किंवा पशुपालन करणं हे सुद्धा आपल्याला पहिल्यांदा इथं सापडतं. आता माझा विषय आहे बोन्स बद्दल मी जास्त अभ्यास करतो. क्रेन्युअल कपॅसिटी हा शब्द म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी ब्रेनमध्ये आपल्या कवटीमध्ये ब्रेन डेव्हलप होण्यासाठी किती जागा अवेलेबल आहे. साधारण आपलं मॉडर्न ॲव्हरेज साधारण 1300 ते 1500 दर फकडा सांगतो तुम्हाला जास्त काही हे करत कॉम्प्लिकेट करत नाही. ॲव्हरेज साधारण 1400 आपल्या ब्रेनचा साईज आहे 1400 क्युबिक सेंटीमीटर्स. साधारण 1/3 ऑफ अवर मॉडर्न ॲव्हरेज हे आपण ऑस्ट्रेलियापिथेकसमध्ये टाकतो म्हणजे साधारण 500-600 या दरम्यानची जी हे असेल 450 ते 600 त्या दरम्यानचे जे स्कल साईज असतो तो आपण ऑस्ट्रेलियापिथेकस म्हणजे मग तुम्हाला फुटप्रिंट्स वगैरे दाखवले ना त्या कॅटेगरीमध्ये टाकतो. साधारण 1/2 to 2/3 हा जो कॅटेगरी आहे आपण इरेक्टसमध्ये टाकतो आणि त्यानंतर होमोसेपियन्स किंवा अँटोमिकली मॉडर्न होमोसेपियन या कॅटेगरीमध्ये टाकतो. एक आणखीन एक गोष्ट तुमच्या इंटरेस्टच्या असं म्हणून इथे हे म्हणून नमूद करतो इथे हे जी चीन आहे म्हणजे हानवटी जी आहे ह्याचं इव्होल्युशन फार अलीकडे झालेलं आहे. फक्त होमो आर्किओलॉजिकल अवेल सॉरी एनाटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन म्हणजे आपण जे आहोत आपल्यामध्येच ह्या चीन म्हणजे ही हनवटी आहे अशा फॉर्मेटमध्ये दिसती. पूर्वीच्या प्राण्यामध्ये अशा प्रकारच्या फॉर्मेटमध्ये हनवटी नव्हती. ही हनवटी खूप अलीकडे आली आपल्याला.
सागरण हे मायग्रेशन आहे होमोसेपियनचं, हे अशा प्रकारे वेगळ्या ठिकाणी झालं. आपल्या भारतामध्ये, आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये, भारत तर म्हणायचं हे पॉलिटिकल बाउंड्रीज आहे भारत, पण इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये साधारण 80,000 ते 65,000 या दरम्यान, 60,000 या दरम्यान, साधारण 65 ही ऍक्सेप्टेड डेट आहे म्हणून एकदम तोंडात आली माझ्या, कारण या दरम्यान हा अनॉटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन भारतात आलेला असत, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये आलेलो असत. म्हणजे इसामपूरचा माणूस तेव्हा आणि तुमचा कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज ह्या दुसऱ्या आलेल्या माणसाला जास्त असल्यामुळं लोकली इव्हॉल्व्ह झालेला इसामपूरपासून किंवा आणखीन त्या अठराकपट्टनम झालेला, बोडीपासून झालेला जो इव्हॉल्व्ह झालेला माणूस असेल, त्या कॉम्पिटेटिव्ह ह्या पॉवरमुळे जो अनॉटॉमी नंतर माणूस आला, त्यामुळे हा पूर्वीचा माणूस कालांतरानं नष्ट झाला. आणखीन आपण जे आहोत ते अनॉटॉमिकली मॉडर्न होमोसेपियन्स रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आहोत, जे मायटोकॉन्ड्रियाचे. सॉरी, भारतामध्ये आपल्याला काय होतं, ही लो ही ही टर्मिनॉलॉजी पुढच्या लेक्चरसाठी मी राखून ठेवली होती खरं म्हणजे, पण ह्या ही कल्चरल टर्मिनॉलॉजी, लिथिक म्हणजे स्टोन आणि वगैरे, स्टोन म्हणजे हे खालची खालचे वरचे अपर मिडल वगैरे वगैरे, आता काही कॉम्प्लिकेट करण्याचा काही अर्थ नाही, पण ह्या साधारण डेट्स आहेत 1.3 to 1.4 million years ago, जे 13 लाख ते 14 लाख, 80,000 ते 60,000 इयर्स बिफोर प्रेझेंट. पहिल्यांदा आपल्याला एकमेव फॉसिल आपल्याकडे तुम्हाला मागे सांगितलं त्याप्रमाणे असंख्य असंख्य साईट्स आहेत या ठिकाणी टूल इव्हिडन्स सापडतो आपल्याला, एक्झिस्टन्स ऑफ होमोसेपियन्स आपल्याला असल्याचं सापडतो, अनॉटॉमिकली मॉडर्न होमोसेपियनच्या साईट सापडतात, पण अनडिस्प्युटेड होमिनिड फॉसिल आपल्याला कुठलंही फॉसिल आजपर्यंत दुर्दैवाने मिळालेलं नाही आहे. हे एकमेव फॉसिल हातनोरा नावाचं गाव आहे नर्मदेच्या बेसिन मध्ये, त्या ठिकाणी आपलं होशंगाबाद नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणच्या पासून जवळ हे हातनोरा आहे नर्मदेच्या बेसिन मध्ये मिळालेलं आहे. ह्याला आता होमोरेटस म्हणायचं का, जास्त इव्हॉल्व्ह झालेला होमोरेक्टस म्हणायचं का, कमी इव्हॉल्व्ह झालेला होमोसेपियन म्हणायचं, हे तसं ठरलेलं नाहीये अजून. पण ह्याचे कारण असं मानलं जातं की 57% ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स इरेक्टस सारख्या होत्या, 43% ह्याच्या होमोसेपियन सारख्या, सॉरी उलट म्हणलं मी, 43% इरेक्टस सारख्या होत्या आणि 53% ह्या ह्याच्या होमोसेपियन सारख्या होत्या, त्यामुळे होमोसेपियन्स असण्याची शक्यता ह्याची जास्त आहे. हे मी तुम्हाला का म्हणतो, शक्यता शक्यता हे शब्द मी सारखे का वापरलंय, एक दुर्दैव आहे आपलं की ही जी साईट आहे ही जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला मिळालेली साईट आहे, जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने हे एक्सेप्ट केलं असं हे मिळालं त्यांना, हे फॉसिल मिळालं. आणि त्यानंतर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, अँथ्रोपोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे 84 मध्ये, आपल्या 1983 मध्ये पुण्यामध्ये एक सेमिनार झाली होती, तेव्हा पहिली अनाउन्समेंट इकॉनॉमी सेमिनार झाली होती, संकल्या वगैरे तेव्हा अस्तित्वात होते, त्या सेमिनारमध्ये पहिली अनाउन्समेंट ह्या नर्मदा सकलची त्या ठिकाणी झाली होती, आमच्या डेक्कन कॉलेजमध्ये झाली होती. 83 पासून आज 2020 अजूनपर्यंत ही तीन डिपार्टमेंट मगाशी तुम्हाला सांगितले ते वाद घालतायत एकमेकाशी की हे फॉसिल म्हणजे कोणाची प्रॉपर्टी आहे, हे एकमेव फॉसिल असल्यामुळे ह्याची किंमत म्हणजे तुम्हाला करताच येणार नाही, म्हणजे जवळपास एवढ्या ह्याच्या जे वजन हे जे सोन्याचं वजन जर एवढं आपण केलं तर त्याच्या 1-5-25 पट अगदी आरामात या फॉसिलची किंमत आता होईल, कारण अशा प्रकारचं फॉसिल भारतामध्ये मिळालेलंच नाहीये. ह्याचं हे इनएक्सेसिबल गेले एक नॉर्थ 1995 सालापासून आजपर्यंत हे फॉसिल फक्त 1-2 माणसांच्या दृष्टीला पडलेलं असेल, अदरवाईज हे एका बँकेच्या लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवले गेलेलं आहे, भोपाळमध्ये आहे. आपण आपलं इव्होल्युशन संपलेलं आहे का, आपण आता कुठे जाणार आहोत, हा प्रश्न मला बऱ्याच लेक्चरमध्ये माणसं विचारतात, म्हणून मी स्लाइड शेवटी टाकली, जरा असं मी जास्त वेळ खाल्ला आहे, पण प्लीज बेअर विथ मी. एक युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डने अभ्यास केला की आणि त्यांनी पाहिलं की आपण स्टील वी आर स्टील इव्हॉल्विंग, आपल्यामध्ये अजूनही काही चेंजेस होत आहेत, आणि चेंजेस कुठल्या प्रकारचे त्यांनी प्रेडिक्शन केली. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला जी अक्कलदाड असते, आपल्याला तीन मोलर्स असतात, तीन ज्यांना आपण अन्न चावतो, त्याला शेवटचा जात असतो, साधारण 18व्या 17 18 19 या दरम्यान सण तो वरती येतो, त्याला आपण अक्कलदाड म्हणतो किंवा विजडम टूथ असं म्हणतो. असं एक पॉप्युलेशन येईल साधारण 30-40 हजार वर्षानंतर की ना विजडम टूथ अजिबात अस्तित्वातच नसेल, हा एक लॅक ऑफ विजडम विजडम टूथ टूथ म्हणजे सिंग्युलर झालं, टीथ म्हणजे ह्या चारही टीथ हे माणसाची जातील. आज सुद्धा विचार केला तर 15-20% माणसांना हा विजडम टूथ नसतो, किंवा जरी असला तरी तो जॉच्या आतमध्ये असतो, बाहेर येतच नाही तो, बाहेर आला तरी तो चावण्यासाठी वापरला जात नाही वगैरे वगैरे. तर एक सगळ्यात मोठं हे एक इव्होल्युशन मध्ये होऊ शकेल. द रेशियल डिफरन्सेस आपल्याकडे जे रेस हा शब्द तसं वापरत नाही अँथ्रोपॉलॉजी मध्ये, म्हणून ह्या कोट मध्ये ठेवलेला आहे, अवतरण चिन्हात लिहिलेलं आहे. आम्ही अँथ्रोपॉलॉजी नाव वी आर नॉट अलाउड टू युज द वर्ड रेस इन अशा प्रॉपर नेमच्या रेग्युलर फॉर्म मध्ये, आयदर यू शुड अंडरलाईन इट ऑर इटॅलिक इट ऑर पुट इट इन कोट,
जो आमच्या आमच्या एखाद्या आर्टिकलमध्ये आम्ही हरेस हा शब्द वापरला तर द पर्सन रायटर हा डिस्क्वालिफाय होतो फॉर लाईफ त्या जर्नलसाठी. त्यामुळे हे अतिशय कॉशियसली आम्हाला शब्द वापरावा लागतो. हे रेशियल डिफरन्सेस मे डिसअपियर, म्हणजे आपल्या आपलं सध्या बायोलॉजिकल मिक्सिंग हे इतक्या रॅपिड प्रमाणात आहे की हळूहळू कालांतराने हे रेशियल डिफरन्सेस हे नष्टच होतील काही काही हजार वर्षानंतर, काही लाख वर्षानंतर. नंतर ह्याच्या पुढचं पॉप्युलेशन असणार आहे हे आपले बॉडी हेअर असतात हे खूप कमी होतील, अंगावरच्या केसाचं प्रमाण हे खूप कमी होईल. नंतर एक दोन ज्या ठिकाणी आपल्या बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असेल म्हणून मी जास्त सांगतो इथे, की ह्याच्या पुढे आपण डायबेटीस आणि हार्ट डिसीज साठी कदाचित जास्त रेझिस्टंट हो. त्यांनी कारण काय सांगितलं शेफील्ड डिपार्टमेंटने, साधारण आपण असं मानतो सध्या की फास्ट फूड खाल्लं की आपल्याला डायबेटीसचा त्रास होतो की हार्ट डिसीज होतो, कदान काय म्हणतात तुला असं फास्ट फूड खाल्लं की त्याला काय म्हणायचं फास्ट फूडला काय म्हणतात तर फास्ट फूड खाल्लं की. पण असं म्हटलं हे शेफील्ड युनिव्हर्सिटीने असं युक्तिवाद केलेला आहे की आपलं शरीर हळूहळू त्या फास्ट फूडला सुद्धा कोपअप करून घेऊ शकेल आणि हळूहळू आपण डायबेटीस आणि हार्ट डिसीज पासून कदाचित लांब हो. पण आपल्याला वी विल बी फिजिकली मोर वीकर आणि मोर ससेप्टेबल टू पॅथोजेन्स. याचं कारण त्यांनी काय सांगितलं की आपल्याला किरकोळ काही झालं, काही थोडीफार सर्दी झाली, थोडंफार लगेच आपण अँटीबायोटिक घेतो त्या प्रॉब्लेमला पूर्णपणे नष्ट करू शकतो. म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी तयार होण्याची वाटच बघत नाही, लगेच आपण औषधाचा वापर करतो. त्यामुळे आपण इतके फिजिकली वीक होऊ की कुठलंही नवीन पॅथोजन असलं लगेच आपण आजारी पडू. हे असतात युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डची युक्तिवाद आहे. नेटवरती तुम्हाला ह्याच्यावरती काही लिटरेचर सापडू शकेल. तर मला वाटतं ही शेवटची स्लाईड होती. जर ह्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सापडल्या असल्या वाटल्या असल्या तर हे सगळं ह्या डेक्कन कॉलेज हे माझी मदर इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी मी राहिलो होतो होतो सण 35 वर्ष या ठिकाणी काम केलं मी इथं. जे काही चांगलं आहे लेक्चरमध्ये हे यामुळं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. जर तुमचे काही प्रश्न असले तर मला कुठल्याही मार्गाने विचारा. मला भोवताल प्लॅटफॉर्मवरती पण मला कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्या पर्सनल ईमेलवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. सो तुमचा काही प्रश्न असेल तर मी वाट पाहतो. हॅलो सर, आदिती बोलते. हा प्रश्न सुरू करते. डज द ह्युमन इव्होल्युशन थेअरी सपोर्ट एक्झिस्टन्स ऑफ एलियन्स? अजिबात नाही, अजिबात नाही. मला जास्त इलॅबोरेट ह्या लेवलला करता येणार नाही पण अजिबात नाही. After expanding for a long time, why human brain is contracting now? असं कॉन्ट्रॅक्टिंग असं ब्रेन असं कॉन्ट्रॅक्ट होत नाहीये. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं आपण ह्याच्या पुढचा इव्होल्युशन ट्रेंडमध्ये जो आहे तो शेफील्डच्या अभ्यासात नव्हता, पण आपला बॉडीचा आकार हळूहळू कमी होत जाणार आहे, हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि जसा बॉडीचा आकार कमी होईल तसं तसं ब्रेनचा साईजही कमी होईल. हे आपल्याला 50-50 वर्षामध्ये 150-150 वर्षामध्ये ह्या गोष्टीचा इव्होल्युशन आपल्याला ट्रॅक करणार नाही, पण काही कालांतराने आपण लहान आकाराचे लहान ब्रेनचे असे होऊ शकतो. त्या ब्रेनमध्ये काय असतं की ज्या नर्व सेंटर जे आहेत आपल्याला त्या नर्व ज्या जे कंट्रोल्स आहेत ते कंट्रोल्स आहेत तसेच राहतील, पण जो आपला ब्रेनचा जो बेसिक आकार आहे त्या बेसिक आकारामधला बराच मोठा कॉम्पोनंट हा आपण मेमरी सेंटर्स म्हणून वापरतो. त्या मेमरी सेंटरचा आकार कदाचित कमी होईल. तर कमी का होईल, एक आता आपण थोडक्यात बोलायचं म्हणजे आता हे सायंटिफिकली किती ट्रू आहे मला माहिती नाही, माझं नॉलेज ह्याच्यामध्ये फारसं काही नाहीये, पण पूर्वीचा कॉम्प्युटर आणि आत्ताचा कॉम्प्युटर, पूर्वी एवढी मोठी एक काय फ्लॉपी त्याला म्हणायची ती असायची आणि आता अगदी बाकी पेनड्राईव्ह असती ती 16-16, 32-32 त्या टीबीची आपल्याला सुद्धा मिळायला लागली. आता एवढी कॉम्प्लेक्सिटी आपल्या ब्रेनची वाढेल, नर्व्ह सेंटर एवढ्या मोठ्या ब्रेनची आवश्यक. कारण इव्होल्युशनमध्ये काय असतं, जर आपल्याला एखादा ऑर्गन नको असेल, त्याची आवश्यकता नसेल किंवा ते लहान ऑर्गन असून जर आपलं काम भवत असेल, त्या प्रत्येक ऑर्गन म्हणजे तिथे आणखीन काही मिलियन सेल आले आणि त्या प्रत्येक सेलला पालन पोषण तसं करावं लागतं, म्हणजे आपल्याला खायला लागतं. जर आपल्याला एखादी गोष्ट आवश्यक नसेल, आवश्यक वाटत नसेल, ती गोष्ट शरीरातून जास्तीत जास्त लवकर बाहेर काढणं हे इव्होल्युशनचं काम आहे. की आपण थर्ड मुलरचा उपयोग न करता जर थर्ड मुलर आपल्याला त्याच्याविषयी आपण त्याच्या विना जर काम चालू केलं तर कशाला पाहिजे थर्ड मुलर, त्याला काढून टाकावं. आणखीन एक 5-50 हजार वर्षानंतर तो थर्ड मुलर आपल्याला दिसणारही नाही. तसंच ब्रेनच्या एवढ्या मोठ्या आकाराची जर आवश्यकता नसेल, लहान ब्रेन जर काम होत असेल तर का नसावं, कारण थोडे सेल कमी होतील असं साधारण लॉजिकली म्हणलं जातं. आता ह्या विषयी माझा अभ्यास नाही त्यामुळे मी अगदी
छाती ढोकपणे सांगू शकत नाही, पण अशा प्रकारे लॉजिकली ही थिअरी एक्सप्लेन केली जाते. ब्रेनचा आकार लहान होतो आहे ही गोष्ट खरी आहे, पण तो आकार मायक्रो लेवलला आता कमी होतो, एवढा मेगा लेवलला सांगण्यासारखा कमी होत नाहीये. वेगळ्या ग्रुपमध्ये एथनिक ग्रुपमध्ये असे वेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन सापडतात. पुढचा प्रश्न सर, आपल्याला चिन्मय यांनी असा प्रश्न विचारलाय की आफ्रिकन माणसांचे चेहरे हे दिसायला ऍपच्या जवळ असतात आणि ते का, आणि वेगवेगळ्या खंडातल्या किंवा देशातल्या माणसांचं दिसणे वेगवेगळे आहे, तर सर एक बर्न टोन किंवा स्किन टोन सोडला तर आपण एकसारखे दिसायला हवे ना, असा त्यांचा प्रश्न आहे. काय माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या कालांतराने 100% नष्ट होणार आहेत, म्हणजे रेशियल डिफरन्सेस जाणार आहेत. काय असतं, आपल्याला एका ह्याच्यामध्ये आपण कुठल्या पॉप्युलेशनशी मिक्स होतो, म्हणजे आपल्याकडे आता ह्या प्रश्नाचं थोडस एक अनॉलॉजी म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याकडे एक एंडोगॅमी नावाचा प्रकार असतो, म्हणजे आपल्याकडे आपला मॅरेज मेट असतो तो आपल्या ग्रुपमधलाच आपण शक्यतो सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याला एंडोगॅमी असं म्हणतात. म्हणजे आपल्या जे फॅमिलीतलं जेनेटिक कॅपिटल असतं ते आपल्या ग्रुपमध्येच कायम राहतो, तर त्या त्या ठिकाणी असं इनब्रिडिंग असं होत राहिलं फार मिळेल तर तो जो कॅरेक्टर आहे तो त्या ठिकाणीच असा लिमिटेड राहील. आफ्रिकेतली माणसं आता बाहेर खूप जातात, आफ्रिकेचा रंग सुद्धा जो आहे टॅन जो, अर्थात हे थोडेसे नॅचरल अडॉप्टेशन असतं, ते इक्वेटरच्या खूप जवळ आहेत त्यामुळे ते काळे जास्त आहेत वगैरे वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण ह्या नाकाचा आकार, हे प्रश्न विचारला सरांनी तो बरोबर प्रश्न आहे, जे जर अंग स्किनचा रंग जर बदलला तर बाकीच्या गोष्टी एकसारख्या नसायचं काही असायचं काही नसायचं काही कारण नाही, असायचं काही असण्यासाठी आपण लॉजिकली ते मानू शकतो. पण ते जेव्हा इनब्रिडिंग हे थोडस वाईड होईल, जे इनब्रिडिंग राहणार नाही राधर, तेव्हा ह्या गोष्टी जास्त तऱ्हेनं आपल्याला डायल्यूट व्हायला लागतील. पण आत्ता तसं इनब्रिडिंग खूप होते, आफ्रिकेतला माणूस ऑब्व्हियसली तो त्या ट्राईब मधला माणूस त्या ट्राईबच्या माणसाशीच लग्न करतो, त्यामुळे त्या कॅरेक्टर तशाच राहणार आहेत. त्या जसं इनब्रिडिंग वाढेल तसं आपल्याला जास्त एक्झोगॅमी म्हणजे जास्त बाहेर जाऊन, आता आफ्रिकेमध्ये 300 वर्षापूर्वी एक काळी आणखीन एक फेअर अशा दोनच जमाती, काळी आणि व्हाईट अशा दोनच जमाती होत्या. आता तिकडे फेअर पॉप्युलेशन, फेअर रंगाचं पॉप्युलेशन जास्त काळं नाही म्हणजे ब्राऊन टेक्स्चर याचं पॉप्युलेशन, इंडियन याचं पॉप्युलेशन, हे इंडियन माणसं नाही आहेत ती, पण इंडियन सारखी दिसणारी माणसं आहेत, कारण त्या ठिकाणी ब्लॅक आणि व्हाईट रेस खूप मिक्सिंग झालेलं आहे अमेरिकेमध्ये, आता सध्या आपल्या इंग्लंडमध्ये सुद्धा खूप दिसतं ते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय नो अदर ह्युमन स्पेसिस बट ओनली होमो सेपियन्स सर्वाइव्ह. माझ्या लेक्चरच्या अवधीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज ला म्हणतात, म्हणजे आमचं शास्त्र असं सांगत नाही की हे होमो नेअँडरथल तिकडं किंवा आपल्याकडं बोरीचा इसामपूरचा नंतर इव्हॉल्व्ह झालेला माणूस होता, तो एकदम एकाएकी मेला नसेल, एकाएकी नष्ट झाला नसेल, एक्सटेंड झाला नसेल, कारण हा ॲनॉटॉमिकली मॉडर्न होमो सेपियन आपल्या भारतात आला आणि तो बोरीच्या माणसाबरोबर इसामपूरच्या माणसाबरोबर काही काळ, आता काही काळ म्हणजे किती, कारण 5-10 हजार वर्ष तरी त्यांचा को एक्झिस्टन्स असेल. पण ही दुसरं जे पॉप्युलेशन होतं ते एवढं त्यांच्याकडे तो प्लस पॉईंट, म्हणजे म्हणलं यू शुड हॅव समथिंग विच अदर्स डोंट हॅव, ते त्यांच्याकडे ते नव्हतं, त्यामुळे ते पॉप्युलेशन जरी जरी ते एकाच कल्चरचे होते तशाच ऍडव्हान्स टूल्स वापरत होते तरी देखील त्यांच्याकडे प्रॉब्लेम काहीतरी नसल्यामुळं ते नष्ट झाले आणि जो नंतर आला जास्त इफिशियंट होता तो पॉप्युलेशन राहिलं. अर्थात ही दोन कल्चर स्पीसीज आहेत, त्यांच्याकडे असं मानलं जातं की त्याच्यामध्ये बायोलॉजिकल मिक्सिंगची कपॅसिटी त्यांच्यात होती, त्यामुळं हा होमो नेअँडरथल युरोपमध्ये आणि आपल्याकडचा बोरीचा किंवा इसामपूरचा जो माणूस त्यांचे जी प्रोजिनी आहे त्यांच्यामध्ये थोडस बायोलॉजिकल मिक्सिंग झालं असण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो हे असं का म्हणतात की एक तुम्हाला होमो इरेक्टस सांगितला जो चीनमध्ये गेला, तर चीनमध्ये एक पेकिंग मॅन नावाचा एक प्रकार आहे, तो आपला चीनमधला होमो इरेक्टसचा माणूस. त्याच्यामध्ये एक हे जे इन्सायसर्स असतात आपले दाताचे वरचे दात असतात, काय म्हणतात इन्सायसर म्हणजे पुढचे दिसणारे दात, तर ते शॉवेल शेप असायचे म्हणजे तुम्हाला कळलं, शॉवेल शेप असायचे, थोडासा आतून त्याला कर्वेचर असायचं. अशाच प्रकारचे दात सध्याच्या चीनच्या पॉप्युलेशन मध्ये आहेत. ह्याचाच अर्थ अशा काही ट्रेड्स नेंदरथॅलचे आहेत जे युरोपियन पॉप्युलेशन मध्ये आहेत, अशाच प्रकारचे काही ट्रेड्स आपल्याकडे आहेत की जे उदाहरणार्थ
आपल्या दातावरचे काही कस्प आहेत, आपल्या दातावरती काही उंचवटे खळगे असतात, ते काही खळगे आपल्याला म्हणजे आपल्याकडे अर्थात फॉसिल्स मिळाले नाहीत त्यामुळे पण फक्त ठोकताळे बांधता येतात, त्यातले काही कर्व्स बाहेर जगामध्ये कुठेही दिसत नाहीत, असे कर्व्स कदाचित आपल्याकडे जास्त इव्हॉल्व्ह झालेल्या माणसाकडून आपल्याकडे आलेले असतील. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली दुसरे कुठले फॉसिल नर्मदा मॅनला काही फारसे नाहीच मिळाले आदरात, त्यामुळे आपल्याला काही सांगता येत नाही. पण असं प्रोजेक्शन मानलं जातं की जर जगामध्ये तशा प्रकारचे डेंटल फीचर्स आणखीन कुठं नसतील तर कदाचित ते आपल्याला डेव्हलप झालेल्या प्रोजेनीकडनं मिळाले असतील, लोकली डेव्हलप झालेल्या होमोसेपियन्सकडनं मिळाले असतील. म्हणून असं म्हणतात की ह्या दोघांचा जो ओव्हरलॅपिंग काळ जो होता, एक 15-20 हजार वर्षाचा जो काळ असेल, एक 5,000-2,000 वर्षाचा जो काळ असेल, त्या काळामध्ये दोघांच्या बायोलॉजिकल मिक्सिंग आणि ते काही कॅरेक्टर्स ह्या असं मानायला काही हरकत नाही की जे लोकली इव्हॉल्व्ह झालेली माणसं होती त्यांच्यातले काही कॅरेक्टर्स ते त्या इव्हॉल्व्ह झालेल्या नंतर आलेल्या माणसांनी काही घेतले. पुढचा प्रश्न म्हणजे थांबून एक दुसरा प्रश्न आवर्जून विचारतो, आत्ता आलेला आहे म्हणून एक छोट्या मुलीने विचारला असा इथे उल्लेख आलाय, याच्याबद्दल खूप समज गैरसमज असतात म्हणून की तो प्रश्न असा आहे की राम आणि हनुमान हे यांनी कोई एक्झिस्ट कसं केलं, म्हणजे ते का एकत्र राहू शकले, कदाचित त्यांनी अशी संगती लावली असेल की हा काय म्हणूयात एप वगैरे सॉर्ट ऑफ असं, तर तुम्ही त्याचं उत्तर कसं द्याल? प्रश्न मी तुम्हाला नेमकेपणाने वाचून दाखवतो, थांबा. हा की एट इयर गर्ल्स गर्ल वॉन्ट टू नो रामायण इन रामायण हाऊ हनुमान अँड राम को एक्झिस्टेड असा तो प्रश्न आहे. पण मला वाटतं आपण हा ऍड्रेस केला पाहिजे जेणेकरून ह्या जे समज गैरसमज ते सुद्धा दूर होते. नाही हे ह्याला मी अथॉरिटी नाही प्रश्नाचं उत्तर द्यायला, त्यामुळे माझ्याकडनं काही चुका झाल्या तर त्या त्या जी कोण आहे ना मुलगी तिला म्हणावा मी माफी मागतो. त्याची काय माहिती आहे का, ही रामायण हे आहे हे एपिक आहे, हे अगदी काल्पनिक नसेल पण ह्याला पोएटिक इलॅबोरेशन असं म्हणतात, ते तसं झालं आहे तसं. आता हे माकडं जी म्हणतात म्हणजे माकड हा शेपटीवाला माकड होता, म्हणजे एप पण नव्हता तो, शेपटीवाला माकड होता तो, कारण ह्याला शेपटी होती. एप म्हणजे बिन शेपटीची माकड असं आपण अगदी रफ लहान मुलाचा पण प्रश्न उत्तर देतो म्हणून मी बिन शेपटीची माकड हे एपसाठी मानतो. हे शेपटीवालं माकड होतं म्हणजे मंकी होत आहे. आता हे माकड जे होतं ते खरंच माकड होतं का त्यासारख्या दिसणाऱ्या कुठल्या ट्राईबचा वंश होता असंही म्हणायला काही हरकत नाही. आपण कदाचित भांडारकर इन्स्टिट्यूटच्या माणसांना हा प्रश्न विचारला तर जास्त संयुक्तिक होईल, पण मला असं वाटतंय की कदाचित हे असं मानायला काही हरकत नाही, हे दोन वेगळेवेगळे नव्हतेच, म्हणजे हे एक माणसंच होती, एक काही शहरात राहणारी माणसं असतील, तेव्हाच्या शहरात राहणारी माणसं असतील, काही ट्रॅव्हल अशा आयसोलेटमध्ये राहणारी माणसं असतील म्हणून त्यांना माकडं म्हणायची असं काहीतरी असू शकेल. अर्थात मी ह्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी अथॉरिटी नाही आहे, पण असं काहीतरी असण्याची शक्यता आहे. ते कोएक्झिस्ट ते माणसं आऊ बोलत होते हे पोएटिक इलॅबोरेशन आहे खरं, म्हणजे ह्याच्यामध्ये तसं फारसं जसं महाभारतात तथ्यच खूप सापडतात. आता महाभारत आपलं आता परवा टीव्हीवरती बघितलं किंवा आता स्टारवरती चालू आहे ते बघितलं, तशा प्रकारचं तसं नव्हतं महाभारत नाही आपल्याला नक्की माहित आहे, पण पोएटिक इलॅबोरेशन असल्यावर ते थोडस त्याला वाढवत जातात. आपण असं एखादे म्हणलं की आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो त्या ठिकाणी असा मोठा हॉल होता, मी आलो सांगितलं दोघांना तर त्या ज्या दोघांनी सांगितलं असं सांगतो की आमच्या सरांनी एक मोठा हॉल बघितला त्या ठिकाणी एक 25 काय होते झुमरं होती, तर ते सर सांगाल 25 झुमरंच काय त्याला गालीचा कोण होता. असा हळूहळू ती गोष्ट वाढत जाते ज्यामध्ये लोक जास्त जास्त गोष्टी टाकत जातात. ते ओरिजिनल गोष्ट काय होती हे आपण म्हणते भांडारकरच्या माणसांनाच म्हणावं, आपल्याला काही तसे उत्तर देता येईल. असू शकेल पोएटिक इलॅबोरेशन ह्याच्यामध्ये. आता आपल्या बिलीफचा प्रश्न आहे, याच्यामध्ये खरं आणि खोटं असं करण्यात काही अर्थ नाही याच्यामध्ये. बरोबर, पुढचा प्रश्न घेऊया. वाय ह्युमन्स हॅव आर एबल टू एक्सपिरियन्स व्हेरी कॉम्प्लेक्स इमोशन्स, हे आपले जे फॅमिली टाईज जी आपल्याला होमो इरेक्टसच्या काळापासून दिसतात, म्हणजे कॅम्प साईट दिसतात त्यापासून, आता हे जे शिकारायला जात होते थोडस अन्न घरी आणत होते ह्या टाईजची सुरुवात झालेली आहे. जशी जी सोशल कॉम्प्लेक्सिटी वाढते तसे तसे माणसा माणसातले संबंध जास्त घनिष्ठ होत जातात. आणि इमोशनल टाईज म्हणजे काय, हे सायकोलॉजिकल उत्तर आहे. आपण जेवढे जवळ जातो तेवढ्या त्या माणसाबद्दल अटॅचमेंट होते. आपण होमो नेंदरथॅलमध्ये त्या माणसाला बरी केलंय, आता मेलेल्या माणसाला
असं आदरपूर्वक बळी करणं, त्यासाठी वेळ घालवणं, त्यासाठी पैसे एनर्जी खर्च करणं किंवा कदाचित पैशासारखी काही गोष्ट खर्च करणं, पैसे नाही पण अशा पैकी गोष्ट खर्च करणं, ह्याला काही तसं हे उत्तर देईन, हे एक इमोशनचा प्रकार आहे, इन्व्हॉल्वमेंट त्या माणसामध्ये झालेली असते, म्हणूनच ह्याला इमोशनचाच भाग आहे. तेव्हा आपण काही त्या स्केलमध्ये आपल्याला दिसतं, कदाचित आपल्या इतकेच इमोशनल ते इरेक्टस पण असतील. इथं सुद्धा नेंदरथॅलमध्ये सुद्धा आपल्याला हिल्ड फीमर दिसतं, म्हणजे आजारी पडलेल्या हाड मोडलेल्या माणसाची काळजी तिने 2-4 महिने घेतली, हे सुद्धा इमोशनचाच प्रकार आहे ना. त्यावेळेला इमोशन आर्किओलॉजिकल रेकॉर्डमध्ये क्वांटिटेटिव्ह रेकॉर्डमध्ये दिसत नाही, आपल्याला ते दिसतात आता, कदाचित तेवढीच इमोशन तेव्हाही असतील ना. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण इव्होल्युशन म्हणलं की बऱ्याचदा शारीरिक लक्षणांकडेच लोकांचं लक्ष जातं की शारीरिक दृष्ट्या माणूस कसा बदलत गेला, पण आताच तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या भावना असतील किंवा इतर कल्चरली सुद्धा इव्होल्युशन होत असतं, तर मला माझा इंटरेस्टचा जो एरिया आहे की या पूर्ण इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये माणसाची वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये इव्होल्युशन झालं का, किंवा अशी कुठली ब्रँच आहे का की जी माणसाच्या शिकण्याच्या इव्होल्युशनचा अभ्यास करते. शिकण्याचा अभ्यास आता मला माहिती नाही, पण आता काही आता स्कूल्स असतात, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल एक लेस्ली आयलो नावाची एक व्यक्ती होती इंग्लंडमध्ये, माझी तशी चांगल्यापैकी जवळची होती. आता ती आणि तिचा ग्रुप इव्होल्युशन ऑफ लँग्वेज आर्टिक्युलेशन ऑफ स्पीच मागाशी तुम्हाला सांगितलं ते केव्हा झालं असेल, आता बोलण्याची क्रिया, तर त्यांनी त्या ब्रेन कॉम्प्लेक्सिटीचा चांगला अभ्यास केला, तेव्हा मॉलिक्युलर सायन्स एवढं डेव्हलप केलं झालेलं नव्हतं, पण तिने अभ्यास केला आणि तिने सांगितलं इरेक्ट अशा या लेव्हलला जेव्हा ते बाहेर आले त्यावेळेला कदाचित ब्रेन कॉम्प्लेक्सिटी एवढी वाढलेली असेल की ते त्या गोष्टीचा त्याच्या दिशेने विचार करत असतील, बोलत असतील, काहीतरी साईन लँग्वेज पेक्षा काहीतरी वेगळं करत असतील. अशी हळूहळू गोष्ट इव्हॉल्व्ह होईल. आता काही गोष्टी अशा असतात की आपण ज्या शिकतो त्या अगदी हौस म्हणून शिकत नाही आपण, आपल्याला काहीतरी नैसर्गिक गोष्ट असती आणि त्यामुळे ती आपल्याला ती शिकावी लागती. फॉर एक्झाम्पल मी पुढच्या लेक्चर जे कधी संधी दिली आपल्याला अभिजित सरांनी तर मी त्याविषयी बोलेन की आपण पूर्वी शिकारी होतो आहोत, की आपण रोज शिकार करायला जायचो, तिथे अन्न मिळवायचो. हळूहळू पॉप्युलेशन एवढं वाढलं की आपल्याला शिकारी करून आपल्याला सर्व्हाइव्ह करणं, त्या मोठ्या ग्रुपला सर्व्हाइव्ह करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे वी ट्राय टू इन्क्रीज आर्टिफिशियल कपॅसिटी ऑफ दी प्लांट, आपला जो एरिया येतो. आता म्हणजे काय याचा अर्थ काय, तर नुसतं गवत येतं, झाडं असतात, विरळ असतात, त्यापेक्षा ते झाडं काढून टाकून त्या ठिकाणी आपण शेती केली तर आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल. कॅलरी यील्ड हा शब्द तुम्हाला काही एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही, कॅलरी यील्ड जास्त मिळेल. तर शेतीकडे माणूस का गेला, तर तो आवड होती शेतीची म्हणून गेला नाही, कारण शेतीमध्ये वेगळ्या प्रकारचं काम. आता शिकार केलं की आपल्याला प्रश्नच मिटला ना, आपल्याला प्राणी एखाद्याला मारला तो खाल्ला प्रश्न मिटला, त्या प्राणी गेला विसरून जातो आपण, शिकारीला उद्या जायचं जेव्हा पोट मोकळं होईल तेव्हा आपण परत जाऊया तिकडे शिकारीला, एवढाच फक्त आपण विचार करायचा, आयुष्याचा वर्षाचा विचार करायचा, नाणं पिकवण्याचा. तर एक गरज पडली आपल्याला की आपल्याला शेतीकडे वळावं लागतं. तशाच प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा शिकारीचं अन्न पुरेनासं होऊ लागलं असेल कदाचित, तेव्हा माणसाने फिशिंग कडे गेला होता, पण पूर्वी फिशिंग तसं दिसायचं नाही आपल्याला, ते हाताने कदाचित कोणाशी म्हणलं हाताने कदाचित पकडत असेल, पण असे मासे पकडावे तर फिश नेट वापरावी किंवा कुठल्या तरी हुक वापरावे, हे गरजेमुळं असं आलेलं नॉलेज आहे. जेव्हा माणसाला गरज पडती तेव्हा तो हातपाय हलवायचा प्रयत्न करतो असं माझं प्रामाणिक मत आहे. तर असं हळूहळू कुठलं शास्त्र, कुठलं डिपार्टमेंट किंवा कुठलं शास्त्र करतं या शिकण्याच्या क्रियेचा अभ्यास, हे काही मला तसं सांगता येणार नाही, पण काही माणसं करत असतील, मला जर काही त्यामध्ये लक्षात आलं तर तुम्हाला मी नक्की कळवेन या ग्रुपमध्ये, किंवा कळवेन मी तुम्हाला. पण सध्या तरी माझ्या माहितीच पुढे कुठला ग्रुप नाही की जो अशा पद्धतीचा अभ्यास करतोय. आदित्य बारी यांचा प्रश्न आहे की माणूस हा आफ्रिकेतच का इव्हॉल्व्ह झाला, इतर कुठल्या ठिकाणी का नाही. तो प्रश्न झाल्यानंतर स्वाती बटवाल यांनी हात वर केला, हा प्रश्नाचं उत्तर सरांनी दिलं की तुम्ही बोला सर, आफ्रिकेतच का इव्हॉल्व्ह झाला, इतरत्र का नाही. आफ्रिकेच्या मध्ये आता काय, आपल्याकडे आता बाकीच्या ठिकाणी जंगल नव्हती का, बाकीच्या ठिकाणी पाणी नव्हतं का, आफ्रिकेमध्येच का झाला, आफ्रिकेमध्ये आहे त्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस जास्त आहे. एक सगळ्यात सांगू का, हे आफ्रिकेमध्ये झाला ही गोष्ट खरी आहे, डीएनएचे शास्त्र सुद्धा ते सांगतं हे खरं आहे, पण प्रत्येक गोष्टीला कोण असतो, आपलं शास्त्र जे आहे ना त्याला कधीही फुलस्टॉप आपल्याला देता येत नाही, हे माझं अगदी प्रांजळ मत आहे. कुठल्याही शास्त्राला फुलस्टॉप नसतो.
जेव्हा आपण आपल्या शास्त्राला फुलस्टॉप देतो तेव्हा आपलं थिंकिंग कपॅसिटी, आपली एक्सपेरिमेंटल कॅपेबिलिटी ही संपते. आज आपण असं काम म्हणतोय की आफ्रिकेमध्ये माणूस जन्माला आला, कदाचित कोणी सांगावं आणखी 5-10 वर्षांनी आफ्रिकेच्या बाहेर त्या ऑक्सिलोपिथेसीच्या जातीचा माणूस आपल्याला सापडेल, त्या रंगाचा माणूस सापडेल, असा माणूस सापडेल असं का नसावं, असं सुद्धा शकेल. पण आज आजचं नॉलेज जे आहे की आपल्याला तसं डिफरन्सेस नाही आहेत. ही पहिली गोष्ट झाली की आपल्याला जे काही आपल्याला मिळालेलं त्याच्यावर आपण ही पोकळी बांधतो. पण तसं जेनेटिक शास्त्राचा जर अभ्यास केला तर बाहेर का नसावं किंवा एखादी त्या ठिकाणी फेवरेबल कंडिशन कदाचित नसतील तेव्हा ते काय मिळतात, मला काही असं उत्तर पटकन देता येत नाही मला. पण लॉजिकली विचार केला तर बाहेरच्या ठिकाणी सुद्धा जंगल होती, बाहेरच्या ठिकाणी सुद्धा हे होतं, पण नसायचं काही कारण नाही. आता असं म्हणलं जातं, असं म्हणलं जातं, मी आता जे उत्तर दिलं मगाशी तुम्हाला माझ्या उत्तराचा पहिला जो भाग होता की कुणी सांगावं दुसरीकडे सुद्धा तसा असा प्रकार असू शकेल, तशी भारतामध्ये सुद्धा थोडीशी कदाचित शक्यता आहे की त्या जातीची आपल्याला फॉसिल्स मिळू शकतील. म्हणजे आउट ऑफ आफ्रिकेच्या ऐवजी आउट ऑफ एशिया अशी थेअरी सुद्धा प्रोजेक्ट केली जाऊ शकेल काही काही वर्षांनी, काही डिकेडने. अशा तऱ्हेचे एव्हिडन्सेस आपल्याकडे मिळायला सुरुवात झालेली. अनफॉर्च्युनेटली आपल्याला फॉसिल एव्हिडन्स आतापर्यंत मिळालेला नाही. जेव्हा तसे फॉसिल्स मिळतील तेव्हा एकदम खूप मिळायला लागतील, कारण फॉसिल्स गेले 250-300 वर्ष प्रत्येक आर्किओलॉजिस्टला फक्त 200 वर्ष नसतील 150 वर्षाचा इतिहास जर आर्किओलॉजीचा काढला आपण तर प्रत्येक आर्किओलॉजिस्टला भारतामध्ये किंवा इंडियन भारतामध्ये जे काम करणाऱ्या माणसाला त्या दोनच गोष्टीचा त्याला हे वेद असतो. एक म्हणजे आपण कुठनं आलो आणि एक रामायणाचा अभ्यास करणं आणि आपल्या अँसेस्टरचा अभ्यास करणं, ह्या दोन गोष्टी सगळ्यात बेसिक आहेत आपल्याकडे. म्हणजे सगळ्या म्हणजे फॉसिल ओळखणं, आपला अँसेस्टरचा अभ्यास करणं, म्हणजे अहो फॉसिल ही एक त्याला हुशारी असून चालत नाही, हे एक केवळ केवळ आणि केवळ लक असावं लागतं. म्हणजे खरोखर 150 वर्ष माणसं म्हणजे संकल्यांच्या सरकारने सगळ्या नदीचे बेसिन्स अगदी अगदी हे काढले, म्हणजे अगदी काय म्हणतात चाळून घेतले. आपल्या राजगुरू सरांनी, तुमचे राजगुरू सर आहे, ते राजगुरू सरांनी सुद्धा कित्येक नद्या अशा पायी चालून गेलेल्या आहेत, पण त्यांना मिळालं नाही फॉसिल. आणि हे एक जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे एक ग्रस्त होते सोनाकिया नावाचे, अत्यंत सज्जन माणूस, किती माणसांनी सज्जन नसावं तितका तो सज्जन होता माणूस. पण एनिवे त्या माणसाला असं जाता जाता हे फॉसिल मिळालं आणि त्याच्या आयुष्याचं खरोखर सोनं झालं. त्याच्या अगोदर खरोखर त्या ऑफिसच्या म्हणजे त्या सेक्शनच्या माणसांना फक्त तो माणूस होता, आता तो वर्ल्ड फेमस माणूस झाला इतकं त्याचं निश्चित एकदम त्या क्षणाला फडफडलं. आता हे सगळ्या लक फॅक्टर ह्याच्यामध्ये खूप आहे, पाऊस का मिळू नये फॉसिल काहीच नाही मिळालं, ते काही त्याला काही इलाज नाही. म्हणजे सर काही ऍक्सिडेंट असतात असे म्हणायला हरकत नाही, कदाचित तो ऍक्सिडेंट असावा आफ्रिकेत, त्याच्यामध्ये काही एक्झॅगरेशन नाहीये. कदाचित अशी वेळ येईल आउट ऑफ आफ्रिकाची थेअरी मांडण्यापेक्षा आपल्याला आउट ऑफ सबकॉन्टिनेंट इंडियन सबकॉन्टिनेंट अशी थेअरी मानावी लागेल, मांडावी लागेल, असे थोडेसे फेअर चान्सेस आता आहेत. आपल्याला टूल इव्हिडन्सेस खूप सापडलेले आहेत पण फॉसिल इव्हिडन्स आतापर्यंत सापडलेला नाही. टूल इव्हिडन्सेस खूप आहेत म्हणजे जशी टूल्स ऑस्ट्रेलियापिथेसाइन करत होते तशीच टूल आपल्याला इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये मिळतात, पण फॉसिल्स नाही अजूनपर्यंत. क्वेश्चन माझं असं आहे की बऱ्याचदा आपण बघतो की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज वापरतोय, तर असंही ऐकिवत आहे की जास्तीत जास्त मोबाईल म्हणा किंवा इतर गोष्टी वापरल्याने अंगठा जो आपला आहे याचं इव्होल्युशन होत आहे असंही मी ऐकलं होतं. तर मला असं विचारायचंय की आता म्हणजे आपण चित्रांमधून पण बऱ्याचदा बघितलंय की ही जी उत्क्रांती आहे ती पुन्हा मागे जाते की काय असं पण चित्रांमध्ये आपल्याला दिसतं, तर मग ते कितपत सत्य आहे आणि मग त्यालाही आपण इव्होल्युशनच म्हणायचं का? आणि दुसरं असं की आता टेक्नॉलॉजीचा पार्ट जर विचारात घेतला तर काहीच लोक वापरतात भरपूर प्रमाणात आणि काही लोक वापरतात किंवा वापरतच नाही, तर मग या कंडिशन मध्ये त्या लोकांचं इव्होल्युशन होईल की नाही असा माझा प्रश्न आहे. सर याचबरोबर दुसरा एक प्रश्न घेऊन सुद्धा आपल्याला रॅपअप करता येईल, इतर प्रश्नांची उत्तर मग आपण तुमच्याशी एक करून लोकांना नंतर पोहोचूया. दुसरा प्रश्न असा की व्हाय स्ट्रक्चर लाईक पिरामिड and similar structures are found in many places of the world, also why there are so many languages and cultures. या मोबाईल युज ह्याच्यामध्ये
मॅडम मी हा जो जे काही इंटरनेट मध्ये आणखीन काय व्हॉट्सअप मध्ये जे काही मेसेज येतात ते विनोद येतात हे मला वाटते आपण विनोद म्हणून घ्यावे. आपण हे मोबाईल स्मार्टफोन ही जी गोष्ट आहे ती गेले 5-10 वर्ष आपण वापरतो आहे. त्याच्यामध्ये जर झालेले काही जे प्रमाण आहेत हे त्या व्यक्तीच्या पुरतेच अवलंबून असू शकतील. काही होणारही नाही पण जर असते तर त्या व्यक्तीच्या पुरतेच अवलंबून असू शकतील. आपण इव्होल्युशनचा विचार करताना आपण काही लाखाची काही मिलियन इयर्सची आपण ह्याच्यामध्ये आपण विचार घ्यायला पाहिजे. हे अत्यंत लोकलाइज हे अशा इव्हेंट्स आहेत आणि ते त्या माणसापुरतेच. समजा जर काही चेंजेस झाले तर ते त्या माणसापुरते आणि माणसापुरतेच अवलंबून असतील. पुढच्या जनरेशनला ते चेंजेस ट्रान्सफर होणार नाही. जर आयुष्यामध्ये त्यांनी जर मिळवलेले असतील ते चेंजेस त्याच्यामुळे ते आयुष्यात ते मोबाईल वापरून म्हणा किंवा हे करून जास्त ओव्हर युज करून अंगठ्याचा वापर जास्त करून त्यांच्या अंगठ्यामध्ये किंवा काही दुखत असेल वगैरे तर ते दुखणं त्यांच्यापुढेच मर्यादित. ते दुखणं त्यांच्या पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचणार नाही नक्की. त्यामुळे त्याचा बॉडीली चेंजेस अजिबात काही होणार नाही दुसऱ्या प्रश्नाकडे येतो त्या ते मोबाईलचे आणखी अंगठ्याचं काहीतरी रिझोल्युशन होते हे तुम्ही विनोद म्हणून घ्या त्यापेक्षा त्याबद्दल जाहीर काहीही अर्थ नाहीये. पिरॅमिड आणखीन एक ते पिरॅमिडपेक्षा त्या लँग्वेज त्या पिरॅमिड हा काही माझा विषय नाही पण एक कल्चर होत होते. आपल्याकडे जशी आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची देवळं बांधतो भारतामध्ये तसे काहीतरी कस्टम होत होते ते पिरॅमिड बांधायचं. ते म्हणजे कल्चरल ट्रॅडिशन आहे त्या बाबतीत म्हणजे त्यामध्ये काही वेगळे पण त्या भागात ते वेगळे पण होतं. आपल्याकडे पिरॅमिड बांधायची पद्धत नव्हती पण आपल्याकडे मोठे मोठे स्तूप बांधायचो आपण खूप अलीकडं खूप अलीकडच्या काळापर्यंत स्तूप बांधायचे. त्याच्या अगोदर वेगळे म्हणजे सर्कल्स होते आपल्याकडे ते वेगळ्या प्रकारचे कस्टम्स असतात. आता लँग्वेज बद्दल एवढे लँग्वेजेस का तर काय ह्याला काही अर्थ नाहीये पण एक जसं जसं पॉप्युलेशन एकमेकाशी मिक्स होत जातं तशा तशा काही लँग्वेजेस इव्हॉल्व्ह होत जातात. हे एक लिंग्विस्ट जास्त अधिकार वाणीनं तुम्हाला याचं उत्तर देऊ शकेल पण साधारण असं असतं की सगळ्यात पहिली लँग्वेज कुठली तर त्याला ऑस्ट्रिक लँग्वेज म्हणतात. हे ऑस्ट्रिक लँग्वेज स्पीकर्स भारतात 65,000 वर्षापूर्वी आले. आता आपल्याकडे महाराष्ट्र पुरतं बोलायचं झालं तर ऑस्ट्रिक लँग्वेज स्पीकर्स ते फार कमी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एक मेळघाटमध्ये एक कुडकू नावाची जमात आहे त्यांची जी लँग्वेज आहे ती ऑस्ट्रिक फॅमिलीची लँग्वेज म्हणजे म्हणजे काय एक ऑस्ट्रिक नावाची एक लँग्वेज ऑस्ट्रिक फॅमिली आहे. लँग्वेज फॅमिलीज असतात या चार लँग्वेज फॅमिली ऑस्ट्रिक नंतर सिनोथी सॉरी ऑस्ट्रिक द्रविडियन इंडो इरानियन इंडो आर्यन आणि सिनो तिबेटियन अशा चार लँग्वेज फॅमिलीज आहेत. लँग्वेज म्हणजे आपण जे बोलतो आपण इंडो काय इंडो आर्यन लँग्वेजेस मध्ये आपल्याकडे हिंदी मराठी गुजराती वगैरे सगळे लँग्वेज सगळे येतात. एक फॅमिली आहे. तर जसं जसं माणसाशी एकमेकाशी संबंध येतो तसं तसे तसे हळूहळू त्या लोकांच्या संबंधून एक नवीन भाषा तयार होती आणि तसं असं भाषेचं इव्होल्युशन ह्या तऱ्हेनं ट्रेस केलं जातं. लिंग्विस्टला विचारून ह्या प्रश्नाचं उत्तर मॅडमपर्यंत नक्की पोचवीन पण हे कारण अशी क्रिया जेवढं माणसाचं मिक्सिंग होतं तसे तसे नवीन नवीन शब्द यायला लागतात. आता ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सुद्धा आपले खूप हिंदी शब्द तिकडे गेले. आपण जसे इंग्रजी शब्द खूप वापरतो तसे आपले हिंदी शब्द आता अमेरिकेमध्ये वापरायला लागलेले आहेत. तर जशा जशा हळूहळू लँग्वेजेसमध्ये इकडचे तिकडचे शब्द जात असतात आणि वेगळी लँग्वेज तयार होती. अगदी अलीकडचं उदाहरण तुम्हाला द्यायचं असलं तर उर्दू नावाची जी लँग्वेज आहे ती खूप 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 अलीकडे तयार झालेली आहे. म्हणजे ती ऍक्च्युली ती मिलिटरी लँग्वेज आहे असं सांगितलं जातं आणि मिलिटरीमध्ये वेगळ्या वेगळ्या धर्माची वेगळ्या वंशाची जी माणसं आलेली असतात एकत्र तर त्यांनी मिळून ती डेव्हलप केलेली लँग्वेज आहे. तिची स्क्रिप्ट केव्हा तयार झाली हे मला माहिती नाही पण ही उर्दू लँग्वेज आहे ही अशी मॉडिफाय झाकून तयार झालेली लँग्वेज आहे हे नक्की. त्याची स्क्रिप्ट केव्हा झाली ते मला माहिती नाही. अशा नवीन लँग्वेज तयार होत असतात तशा आणि ते पॉप्युलेशन मिक्सिंगचाच एक प्रकार आहे. हे मी लिंग्विस्टला विचारून कन्फर्म उत्तर तुम्हाला नंतर मी नक्की देईन. ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये एव्होल्युशन ऑफ इंटेलिजन्स लाईफ इंटेलिजंट मल्टीसेल्युलर लाईफ ह्याच्यासाठी आता सध्याचा कल असा आहे की त्याच्यासाठी खूप कोइन्सिडन्सेस किंवा खूप ऍक्सिडेंट्स गरजेचे आहेत. म्हणजे पूर्वी जसं समज होता की गॅलेक्सीत बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत तर सेव्हरल थाउजंड इंटेलिजंट सिव्हिलायझेशन असतील. तर आता रिसेंट ह्याच्यामध्ये की अशी सोलर सिस्टीम असणं की ज्याच्यात इनर प्लॅनेट्स आहेत
ॲस्टेरॉइड बेल्ट आहेत ज्याच्यामुळे वॉटर सप्लाय झाला प्लॅनेटवर इनसाईड, गेशियस प्लॅनेट सगळे बाहेर राहिले, असे खूप कोइन्सिडन्सेस आहेत. त्याच्यामुळे इंटेलिजंट लाईफ रेअर आहे आणि आपल्याला वाटतं तितकं ते कॉमन नाही आहे. तसंच इंटेलिजंट लाईफ आल्यानंतर ह्युमन होमिनिड्स बनण्यात पण काही इव्होल्युशनरी ऍक्सिडेंट्स किंवा कोइन्सिडन्सेसचा भाग आहे का, की डायनोसॉर्स पर्यंत किंवा त्याच्या पुढे पर्यंत रिच लाईफ जरी प्लॅनेटवर असलं तरी होमिनिड्स बनतीलच असं नाही, म्हणजे इट्स नॉट अ स्टेप ऑफ एव्होल्युशन बट अन ऍक्सिडेंट, असं त्याच्यात नाही आहे का, हा आस्पेक्ट आहे का त्याच्यात? ऍक्सिडेंट, ह्याला ऍक्सिडेंट म्हणण्यापेक्षा आपण मिस्टेक म्हणूया, त्याला जास्त समर्पक उत्तर होईल. म्युटेशन ह्या शब्दाचा अर्थच मिस्टेक आहे, ज्या एक्झॅक्ट डुप्लिकेशन होण्याच्या ऐवजी थोडेसे जर फार थोडेफार चेंजेस त्याच्यामध्ये झाले. म्युटेशन म्हणजे चेंज त्या डीएनएच्या लेव्हलला जेव्हा डुप्लिकेशन होतं तेव्हा, तर ते म्युटेशन आहे. आणि ते जर कारणीभूत, ते जर फेवरेबल असेल, ते फायद्याचं असेल, तर ते पुढच्या पिढीला ट्रान्सफर होऊ शकतं, जेनेटिकली इनहेरिट होऊ शकतं आणि अशा प्रकारे नवीन स्पीसीज हळूहळू निर्माण होऊ शकते. पहिल्या स्पीसीजला चांगली कॉम्पिटिशन देऊन पहिली स्पीसीज एक्सटेंड करून ती दुसरी स्पीसीज सर्व्हाइव्ह होऊ शकते. बेसिकली ह्याचा अर्थच असा आहे की मिस्टेक झाल्याशिवाय किंवा ऍक्सिडेंट झाल्याशिवाय हे म्युटेशन प्रत्येक वेळेला चांगल्या तऱ्हेनं होईल असं नाही. समजा ती मिस्टेक जी झालेली आहे, म्युटेशन झालेलं आहे, ऍक्सिडेंट झालंय, ते विरुद्ध अर्थानं झाला, तर तो त्या स्पीसीजला, ज्या जी होस्ट स्पीसीज आहे त्याला ती, त्याच्या नाशाला सुद्धा ती कारणीभूत होऊ शकेल. जे म्युटेशन नेहमी फेवरेबल असायला पाहिजे असं काही नाही आहे, पण म्युटेशन झाल्याशिवाय, व्हेरिएशन झाल्याशिवाय इव्होल्युशन होऊ शकत नाही, ही गोष्ट नक्की. आता आपण थांबवतो आहोत. इनफॅक्ट खरं तर खूप सुंदर सेशन झालं आणि इतकं सुंदर सेशन झालं की आपल्याला वाळिंबे सरांना पुन्हा एकदा ऐक आहे असं वाटायला लागलेलं आहे. वाटायला लागलं म्हणजे तसंच ऍक्च्युअली प्लॅन होता की आधी एका विषयावर बोलतील आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या विषयावर बोलतील. त्यामुळे मला वाटतं की इन कंटिन्युएशन शक्य झालं तर लगेच पुढचं जे असेल आपलं कलकत्ता तो सरांनी करावा और मध्ये काही काळ जाऊन सरांना पुन्हा एक बोलावंच लागणार आहे. सर संधी नाही, उलट आम्हाला तुमची ऐकण्याची संधी हवी आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने तो विषय मांडला, इतका इंटरेस्टिंग विषय इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये मांडणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं ही अतिशय किचकट बाब आहे. त्यामुळे तुम्ही चांगले अभ्यासक आहात हे माहितच होतं, पण तुम्ही चांगले शिक्षक आहात, खूप चांगले कम्युनिकेटर आहात हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना लक्षात आलं. सरांनी खरं तर नुसती माहिती दिली नाहीये तर किंवा नुसतं नॉलेज ज्ञान पण दिलं नाही, तर त्यांनी जाता जाताना आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह दिलाय. तो पर्स्पेक्टिव्ह हे नुसतं सांगण्यापुरतं नाही म्हणे, तर पर्स्पेक्टिव्ह मी कशा अंगाने म्हणतोय की आपल्याला खूप प्रश्न असतात, त्यांची उत्तरं पण मिळतात, पण या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघावं हे सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. कुठलाही अभिनिवेश न ठेवता, कुठलाही काय म्हणूयात आपण काहीतरी वेगळं सांगतोय असं न सांगता, अगदी ज्या गप्पा आपण मारतो ना तशा ह्याच्यातूनही त्यांनी खूप चांगला पर्स्पेक्टिव्ह दिला. त्याच्यामुळे सर तुमचे खूप खूप आभार. याच्या पलीकडं मिशन देवराई महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे भिडे सर सुनील भिडे त्यांनी आपल्याला ही झूमची लिंक उपलब्ध करून दिली. सर तुमचं नेहमीच पर्सनली मला आणि भवतालला सपोर्ट राहिलेला आहे. इनफॅक्ट भवतालचं पहिलं ऑफिस जे होतं ते सरांच्या ऑफिसमध्येच होतं, त्यामुळे तिथपासून सर भवतालशी जोडलेले आहेत सुनील भिडे सर. भवतालची व्हॉलेंटियर्सची टीम इनफॅक्ट हा सगळा जो प्रतिसाद आपल्याला मिळतो ते लोकांपर्यंत पोहोचतं तेव्हा, आणि लोकांपर्यंत हे पोहोचतं कशामुळं, तर सोशल मीडियामुळे. पण सोशल मीडियामुळे नुसतं पोहोचत नाही तर त्याला पोहोचवणारे जे कम्युनिकेटर्स असतात, हे जे व्हॉलेंटियर्स असतात, ते भोवतालचे खूप चांगल्या प्रकारे ही सगळी ऍक्टिव्हिटी पुढे नेतात. हे कम्युनिकेशन होतं, त्याचं प्लॅनिंग होतं आणि म्हणूनच आपल्याला इतका चांगला हा कार्यक्रम करता येतो. त्यामुळे मी आभार नाही मानणार, पण कौतुक निश्चितपणे करायला पाहिजे भोवताल व्हॉलेंटियर आणि ऑफकोर्स ऑडियन्स. मला वाटतं इथं भोवतालच्या या प्लॅटफॉर्मवर येणारा जो ऑडियन्स असतो तो फक्त ऑडियन्स राहत नाही, तो भोवतालच्या परिवारामध्ये आणि या टीममध्ये सहभागी होत असतो. त्यामुळे जे जे फॉर्मली व्हॉलेंटियर नाहीयेत त्यांना सुद्धा आवाहन आहे की तुम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा, याच्यामध्ये येत राहा, जेणेकरून आपल्याला हा प्लॅट आणि संवाद आहे लोकांशी हा आणखी पुढे नेता येऊ शकेल. खूप ज्ञान आहे जगात,
ज्ञानी लोक आहेत, खूप अनुभवी लोक आहेत, खूप कार्यकर्ते आहेत की जे पाणी पर्यावरणाची जी आपली चौकट आहे त्याच्यात काम करतात. तर ते जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे जितके जण त्याच्यात सहभागी होतील, जितकी एनर्जी घेऊन सहभागी होईल, तितकं आपल्याला खूप खूप अनुभव, खूप चांगल्या गोष्टी, खूप प्रोत्साहन मिळतील, अशा गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतील. त्यामुळे सगळ्यांना निश्चितपणे आवाहन आहे, विनंती आहे की तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर येत राहा. भोवतालच्या आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे, ज्या कोणाला त्याच्यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर जरूर त्याच्यामध्ये तुम्ही इच्छा नोंदवा किंवा करा, त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊ, जेणेकरून या प्लॅनिंगमध्ये तुम्ही असू शकाल.